पांच चले गए माग मतलब बोली सर्वांना नमस्कार. आवाज ऐकू होते सर्वांना? हॅलो, येतोय सर. ओके, थँक्यू सर. येतो मधला बोली. सर्वांना नमस्कार. आवाज ऐकू होते सर्वांना? हॅलो, येतोय आवाज? येतोय सर. व्हिडिओ बंद कर. कधी कधी काय करायचं, डबल क्लिक करायचं. दिसलं पाहिजे म्हणजे बोलायला बरोबर कुठं दिसतो ना लक्ष देत. करतो काम तास करता येते. आपलं काय झालं सर, प्रिंटर टोनर पुण्य श्लोक अहिल्या देव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्न शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि PhD संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने PhD कोर्स वर्क कार्यशाळा एज्युकेशन पेट 7 या विषयासाठी ऑनलाईन वर्कशॉप आयोजित करण्यात आलेला आहे. या वर्कशॉप शाळेमध्ये आज आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यशाळेमध्ये आपला जो टॉपिक आहे तो घटक क्रमांक 2 मधला या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये RCI, PWD, NHFDC, स्कीम्स अँड प्रोव्हिजन्स फॉर हँडिकॅप्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रोल ऑफ टीचर्स, पॅरेंट्स अँड कम्युनिटी फॉर सपोर्टिंग इन्क्लुजन of children with diverse needs. घटक क्रमांक 2 लर्निंग डिसेबिलिटीज अँड पॉलिसीज असं या घटकाचं नाव. अध्ययन अक्षमता आणि त्या संदर्भातील धोरण यामध्ये 2 घटक आपण चर्चा करणार आहोत जे आता आपण सांगितलं. पहिला जो घटक आहे तो आहे नॅशनल लेजिस्लेशन आणि त्यामध्ये 2 मुद्दे आहेत. राष्ट्रीय कायदेमध्ये RCI ऍक्ट 1992, PWD ऍक्ट 1995 आणि NHFDC. जो आताच मुद्दा मी आपल्याला सांगितला होता, स्कीम्स अँड प्रोव्हिजन्स फॉर हँडिकॅप्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि पुढचा एक मुद्दा आहे रोल ऑफ टीचर्स, पॅरेंट्स अँड कम्युनिटी फॉर सपोर्टिंग इन्क्लुजन ऑफ चिल्ड्रेन विथ डायव्हर्स नीड्स.
आता या मतलब पहिला जो मुद्दा आपल्याला विचारत घ्यायचा आहे तो आहे आरसीआय ऍक्ट 1992 तर आरसीआय या ऍक्टचा अर्थ आपल्याला किंवा त्याचं नाव काय आहे त्याचा लॉन्ग फॉर्म काय आहे कोण सांगेल का आरसीआय चा लॉन्ग फॉर्म काय आरसीआय सर्वांना आवाज ऐकू आरसीआय हे कशा संदर्भात येतो ना आवाज सर्वांना माझा काय सांगता हां बोला सर बोला रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात कुठला तरी ऍक्ट आहे सर बरोबर सर चांगला प्रयत्न रिहॅबिलिटेशनचा काय ती रिहॅबिलिटेशन ओके सर ओके छान द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 अशा प्रकारचा हा कायदा आहे त्याला भारतीय पुनर्वसन परिषद असं म्हटलं जातं भारतीय पुनर्वसन परिषद रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो आहे पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 त्याच काय सांगता येईल आपल्याला पीडब्ल्यूडीच्या संदर्भात थोडी ओळख करून घेऊया अगोदर आणि मग आपण आपल्या पुढच्या विस्तारानं त्याची चर्चा तुमच्या समवेत करूया आपण रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 हा एक मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे आज आणि दुसरा जो मुद्दा आहे पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 बघूया या संदर्भात काय आपण पीडब्ल्यूडी काय हे कशा संदर्भातला आहे याची थोडी फार ओळख आपण या निमित्तानं करून घेणार आहोत पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसेबिलिटी अगदी बरोबर व्हेरी गुड खूप छान बघा आता पर्सन्स विथ डिसेबिलिटी असा या कायद्याचं नाव आहे पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट 1995 म्हणजे हा एक दुसरा ऍक्ट आपल्याला अभ्यासायचा आहे आज किंवा त्याची माहिती घ्यायची आरसीआय ऍक्ट 1992 पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 आणि पुढचा जो घटक आहे एनएचएफडीसी काय सांगता येईल या संदर्भात आणखी आपल्याला एनएचएफडीसी हॅलो हा बोला सर बोला बोला सर नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्या बॉडीचं शॉर्ट फॉर्म अगदी बरोबर सर अगदी बरोबर नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं याचं नाव आहे म्हणजे आज आपल्याला ज्या घटकावर तुमच्या समवेत आपण माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत त्यातले आपल्याला ठळकपणे त्याचं स्ट्रक्चर आपल्या समोर यावं या उद्देशानं आपण नेमकं काय आहे आपल्याला आज विचारात घ्यायचंय तर आरसीआय ऍक्ट 1992 आहे पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 आहे आणि एनएचएफडीसी हे एक महामंडळ कॉर्पोरेशन या संदर्भातली माहिती घ्यायची त्यानंतर भारत शासनाच्या वतीनं दिव्यांगासाठी कोणत्या योजना आणि तरतुदी आहेत याविषयीची माहिती आहे आणि विविध गरजा असलेल्या मुलांच्या समावेशासाठी पालकांची भूमिका शिक्षकांची भूमिका आणि समुदायाची भूमिका तर अशा या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आता पहिला जो ऍक्ट आपल्याला अभ्यासायचा आहे त्याचं नाव बघा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 अशा प्रकारे रिहॅबिलिटेशन आपण म्हटलं त्याला काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 तर हा ऍक्ट आपल्याला आज विचारात घ्यायचा आहे की नेमकं काय आहे कशा संदर्भात माहिती दिलेली आहे
तर यामध्ये जेव्हा आपण याचा विचार करणार आहोत यामध्ये एकूण तीन प्रकरण आहेत म्हणजे साधारणतः डोबलमानाने जेव्हा आपल्याला या ऍक्टचा विचार करायचा आहे तेव्हा यामध्ये तीन प्रकरणावर भर देण्यात आलेला आहे म्हणजे तो जो ऍक्ट 1992 ला अस्तित्वात आलेला आहे त्यामध्ये प्रकरण किती तर तीन प्रकरण आहेत म्हणजे या तीन प्रकरणाच्या माध्यमातूनच आपण त्याची थोडीफार माहिती घेऊ शकतो का कशासाठी तयार करण्यात आला तर ते आपल्याला या स्लाइड मध्ये दिलेलं आहे बघा म्हणजे यांचा उद्देश काय होता हा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 चा कायदा करण्यापाठीमागचा उद्देश काय होता तर यामध्ये काही विशेष बाबी आपल्याला या विधानातून लक्षात येतील आपल्या समोर त्या आहेत पुनर्वसन व्यावसायिकांच्या व कर्मचारी वर्गाच्या प्रशिक्षणाचे विनियमन आणि संनियंत्रण करण्यासाठी म्हणजे पहिला मुद्दा हा आहे विनियमन आणि संनियंत्रण त्याची प्रणाली ठरवण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुनर्वसन आणि विशेष शिक्षण यामधील संशोधनाच्या प्रचालनासाठी याही दोन बाबी आपल्याला इथं विचारात घेतल्या जातील पुनर्वसन आणि विशेष शिक्षण संशोधनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण बाबी शोधण्यासाठी काय करता येईल कोणकोणत्या घटकाच्या संदर्भात नवीन विचार मांडता येतील की जेणेकरून या घटकाच्या संदर्भात योग्य न्याय देता येईल यासाठी भारतीय पुनर्वसन परिषद गठित करणे आणि केंद्रीय पुनर्वसन नोंदवही ठेवणे म्हणजे सुरुवातीला त्यावर नियंत्रण ठेवणे त्याची प्रणाली ठरवणे संशोधनाच्या संदर्भात काय करता येईल नाविन्यपूर्ण बाबी त्याचबरोबर त्याच्या नोंदी ठेवणे आणि त्या संदर्भातील इतर काही तरतुदी आहेत इतर काही बाबी आहेत अनुषंगिक त्या संदर्भात काही बाबी येतात याविषयी चर्चा करण्यासाठी याविषयीची माहिती सांगण्यासाठी हा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 अस्तित्वात आलेला आहे म्हणजे एकूण तीन प्रकरण आहे त्याच्यामध्ये आणि या आता नवीन संकल्पना आहेत ह्या सर्व आपल्याला पुनर्वसन व्यावसायिकांच्या कर्मचारी वर्गाच्या प्रशिक्षणाचे मग हे पुनर्वसन म्हणजे काय त्यांचं विशेष शिक्षण म्हणजे काय भारतीय पुनर्वसन परिषद कोणती केंद्रीय पुनर्वसन नोंदवही काय आहे किंवा या संदर्भात इतर आणखीन बाबी काय आहेत ह्या आपल्याला क्रमानं इथं अभ्यासायच्या आहेत विचारात घ्यायच्या आहेत सुरुवातीला या पहिल्या स्लाइडच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये एकूण तीनच प्रकरण आहेत आणि या बाबीवर विचार करण्यात आलेला आहे आता जसं आपण या अगोदरच्या स्लाइड मध्ये म्हटलं की प्रकरण तीन आहेत तर पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव दिलेलं आहे त्याने त्या ऍक्ट मध्ये प्रारंभिक सुरुवातीच्या काही बाबी विशद केलेल्या आहेत आणि प्रकरण क्रमांक एक मध्ये दोन मुद्द्यांचा विचार केला त्याने ते कोणते दोन मुद्दे आहेत तर पहिला आहे संक्षिप्त नाव व प्रारंभ म्हणजे ह्या जो अधिनियम तयार करण्यात आलेला आहे या अधिनियमाच्या संदर्भातील नाव आणि प्रारंभ केव्हा मग आता याचं नाव काय आहे ते पाहिलेच आपण भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 दिलंय आपल्या समोर आहे ते म्हणजे या अधिनियमाचं किंवा ह्या ऍक्टचं नाव काय आहे भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 आता हे आपल्या समोर आहे प्रारंभ कधी केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे गॅजेटमध्ये जेव्हा केंद्र शासन सांगेल अशा तारखेपासून हे अधिनियम अंमलात येईल किंवा अस्तित्वात येईल किंवा त्या संदर्भातली कार्यवाही करण्यात येईल असं म्हटलं हे गॅजेट मध्ये कधी आलं भारतीय केंद्र सरकारच्या शासकीय राजपत्रामध्ये 1 सप्टेंबर 1992 आणि अशा दिनांकापासून हे अधिनियम अंमलात येईल तर हे संक्षिप्त नाव व प्रारंभ प्रकरण एक मध्ये या बाबी दिलेल्या आहेत या अधिनियमाचं नाव काय आहे आणि त्याचा प्रारंभ कधी आहे आणि प्रकरण एक मध्ये दुसरा एक मुद्दा दिलेला आहे की व्याख्या आता मग जसं आपण पहिल्या विधानामध्ये पाहिलं की त्या विधानामध्ये अनेक शब्द असे आहेत की ते अपरिचित आहेत आम्हाला त्या संदर्भातली ओळख आम्हाला करून घ्यायची मग असे कोणते व्याख्या आहेत अनेक व्याख्या दिलेल्या आहेत एक उदाहरणादाखल एक दोन घेतलेले आहेत आपण इथं यामध्ये व्याख्यामध्ये पहिला आहे बघा परिषद जसं आपण भारतीय पुनर्वसन परिषद म्हटलंय तर त्याचं परिषद म्हणजे काय तर परिषद याचा अर्थ त्यात दिलेला आहे गॅजेटमध्ये गठित केलेली भारतीय पुनर्वसन परिषद
म्हणजे या संदर्भात कार्यप्रणाली राबवण्यासाठी ध्येय धोरण असतील नियंत्रण असेल संशोधन असेल किंवा त्या संदर्भात इतर बाबीवर चर्चा करण्यासाठी ती कार्यप्रणाली अंमलात आणण्यासाठी ती कार्यप्रणाली निश्चित आणि परिणामकारकरित्या राबवण्यासाठी कोणती परिषद आयोजित केलेली आहे किंवा नियमित केलेली आहे तर या परिषदेचा हा अर्थ इथं दिलेला आहे आता आणखीन एक शब्द होता बघा आपल्या समोर की पुनर्वसन याच्या अगोदर आपण पाहिलं की भारतीय पुनर्वसन परिषद आता परिषदेचा अर्थ पाहिला गठित केलेली एक भारतीय पुनर्वसन परिषद आहे आणि पुनर्वसन या शब्दाचा अर्थ आता आपल्याला दिलेला काय त्या गॅजेट शब्दाचा अर्थ की विकलांग व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींना शारीरिक संवेदनात्मक बौद्धिक मानसिक किंवा सामाजिक कार्य करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास असे काही व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींना कोणकोणत्या प्रकारचं कार्य करायचे शारीरिक संवेदनात्मक पंचज्ञानेंद्रियाद्वारे बौद्धिक स्वरूपात मानसिक स्वरूपात आणि सामाजिक स्वरूपात ह्या पाच घटकांच्या संदर्भात कार्य करण्यासाठी अशा दिव्यांग व्यक्तींना विकलांग व्यक्तींना तिथपर्यंत पोहोचवायचं आपल्याला त्यांना हे कार्य करता यावं होतं त्या स्तरापर्यंत पोहोचण्यास कोणतं शारीरिक कार्य होता संवेदनात्मक असेल बौद्धिक स्वरूपाचं असेल मानसिक स्वरूपाचं आणि सामाजिक कार्य म्हणजे या पुनर्वसन या शब्दाचा जेव्हा आपल्याला प्रकरण एक मध्ये व्याख्या दिलेली आहे आणि त्यातली ही व्याख्या पुनर्वसन म्हणजे काय किंवा त्या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे तर तो त्या गॅजेट मध्येच दिलेला आहे तोच आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे पुनर्वसन या शब्दामध्ये काय येतात तर शारीरिक संवेदनात्मक बौद्धिक मानसिक किंवा सामाजिक कार्य करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचण्याच आणि तो स्तर कायमस्वरूपी किंवा त्या जास्तीत जास्त कालावधीसाठी राखण्यास सहाय्यभूत होण्याचा उद्देश म्हणजे तो स्तर राखला गेला पाहिजे तिथपर्यंत पोहोचायचा आहे आणि त्यांनी तो कायम राखला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न झाले पाहिजेत त्यांचा विकास झाला पाहिजे त्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यभूत होणाऱ्या बाबी या पुनर्वसन या शब्दामध्ये येतात भारतीय पुनर्वसन परिषद अशा स्वरूपाचा हा ऍक्ट अधिनियम आणि त्यामधला पुनर्वसन या शब्दाचा तर या व्यक्तींना या स्वरूपात पोहोचण्यासाठी या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तो स्तर कायमस्वरूपी राखण्यासाठी किंवा जास्तीत जास्त कालावधीपर्यंत राखण्यासाठी आणखीन एक त्या संदर्भातले काही शब्द आहेत तो म्हणजे पुनर्वसन व्यावसायिक पुढे आपल्याला वेगवेगळी प्रकरणं किंवा ह्या अधिनियमाचा अर्थ पाहत असताना असे काही येणार आहेत आणि म्हणून जास्त शब्दाच्या व्याख्या दिलेल्या आहेत परंतु एक दोन तीन शब्दाच्या आपण चर्चेसाठी व्याख्या घेतलेल्या आहेत पहिली परिषद पाहिली दुसरा पुनर्वसन आणि आता पुनर्वसन व्यावसायिक परिषद पुनर्वसन आणि पुनर्वसन व्यावसायिक मग पुनर्वसन व्यावसायिक म्हणजे कोणाला म्हणायचं कारण पुढे जेव्हा आपण अधिनियमाचा अभ्यास करतो त्यावेळेस हा शब्द येणार आहे तर यामध्ये काही या पुढचे जे घटक दिलेले आहेत ते पुनर्वसन व्यावसायिक आहेत कोण आहेत याच्यामध्ये श्रवण तज्ञ आणि वाचा उपचार तज्ञ म्हणजे आपल्याला श्रवण तज्ञ आणि वाचा उपचार तज्ञ आहेत त्यांना पुनर्वसन व्यावसायिक म्हणतात चिकित्सा मानसशास्त्रज्ञ जे ओळखले जातात त्यांना पुनर्वसन व्यावसायिक म्हणतात श्रवण उपकरण आणि कर्णसंच तंत्रज्ञ त्यांना पुनर्वसन व्यावसायिक असं म्हणतात पुनर्वसन अभियंते आणि तंत्रज्ञ तेही या पुनर्वसन व्यावसायिक गटामध्ये येतात अधू व्यक्तींना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी विशेष शिक्षक म्हणजे हे त्या गॅजेटमध्ये ज्या बाबी दिलेल्या आहेत नमूद केलेल्या आहेत त्याच तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे तर पुनर्वसन व्यावसायिक मध्ये कोण येतात तर हे विशेष शिक्षक येतात त्यानंतर अशा व्यक्तीशी व्यवहार करणारे व्यावसायिक समुपदेशक येतात काही काउन्सिलर आहेत जे आपण स्पेशल टीचर म्हणतो काउन्सिलर म्हणतो सेवा योजन अधिकारी प्लस पद नियोजन अधिकारी बहुउद्देशीय पुनर्वसन उपचार तज्ञ आणि तंत्रज्ञ म्हणजे हे समाजामध्ये जे घटक आपण ऐकतो पाहतो या सर्वांचा समावेश या पुनर्वसन व्यावसायिक या गटामध्ये येतो भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम या संदर्भाचा विचार करत असताना भारतीय पुनर्वसन परिषद आणि पुनर्वसन व्यावसायिक या घटकांची आपण थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे की पुनर्वसन म्हणजे कोण कशाच्या संदर्भात आहे आणि पुनर्वसन व्यावसायिक म्हणजे कोण तर हे व्यक्ती आहेत
प्रकरण क्रमांक 2 कारण प्रकरण 1 मध्ये फक्त दोनच बाबी होत्या त्याचं संक्षिप्त नाव आणि कधी अमलात येणार आणि दुसरा घटक होता व्याख्या या व्याख्यामध्ये आम्ही तीन व्याख्या पाहिली कारण या अधिनियमामध्ये भारतीय पुनर्वसन परिषदेमध्ये तीनच प्रकरण आहेत पहिलं प्रकरण तर आपण इथं पाहिलं आता प्रकरण 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा तर ही परिषद कशी अस्तित्वात आलेली आहे कोणत्या तारखेला आलेली आहे ते दिलेलं आहे आता हा जो पहिलं विधान आहे ते आता आपण पाहिलेलेच पुनरावृत्ती पाहिलेला मिळते आपल्याला इथं की भारतीय पुनर्वसन परिषदेची घटना त्यांच्या बाबी त्यांचे नियम त्यांची तत्व त्यांचे व्यवहार करणे ज्या काही सर्व प्रणाली आहे ही केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे त्या प्रयोजनार्थ नियत करील अशा तारखेस आपण तारीख पाहिलेली आहे 1 सप्टेंबर 1992 तारीख पाहिलेली या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ भारतीय पुनर्वसन परिषद नावाची एक परिषद गठित करण्यात येईल तर ती ही परिषद गठित केली या परिषदेमध्ये अनेक सदस्य आहेत त्याचं स्वरूप आपल्याला पाहायचं कारण इथं म्हटलंय आपल्याला की परिषद सदस्यांनी मिळून बनलेली असेल म्हणजे जसं की आता एखादी परिषद म्हटलं की अध्यक्ष आले सचिव आले सदस्य आले हाच प्रकार देखील इथं आपल्याला पाहायला मिळतो भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 मध्ये जेव्हा त्याची रचना आपल्याला पाहायची आहे तेव्हा त्यामध्ये देखील आपल्याला या बाबी पाहायला मिळतात अध्यक्ष सचिव आणि सदस्य मग त्या संदर्भातली आणखीन माहिती घेऊ मग आता अध्यक्ष कोण असणार आहेत तर त्या स्वरूपातले काही सदस्य आहेत आणि अध्यक्ष आता अध्यक्ष कोण आहेत तर हा केंद्र सरकारद्वारे पुनर्वसन विकलांग व विशेष शिक्षण या क्षेत्रामधील व्यावसायिक अहर्तेसह प्रशासनामध्ये अनुभव असलेल्या व्यक्तीमधून नियुक्त केला जाईल म्हणजे अध्यक्ष हा कुठून नियुक्त केला जाईल तर अध्यक्ष हा या घटकातून या क्षेत्रातून पुनर्वसन विकलांग आणि विशेष शिक्षण त्यांची विशिष्ट व्यावसायिक अहर्ता त्यांचा प्रशासनातला अनुभव आणि यामधून नियुक्त केला जाईल आणि सदस्य कोण असतील तर पुढे दिलं सदस्य केंद्र सरकारद्वारा नियुक्त करण्यात असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्रतिनिधित्व करणारा एक असेल पहिला कोण तर विद्यापीठ अनुदान आयोगाचं प्रतिनिधित्व करणारा एक असेल दुसरा असेल भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या महासंचालनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सदस्य असेल म्हणजे अध्यक्ष पहिला पण एकच हा केंद्र सरकारद्वारे पुनर्वसन विकलांग आणि विशेष शिक्षण क्षेत्रातला आणि जेव्हा सदस्य आपल्याला निवडायचे आहेत सचिव निवडायचे आहेत तेव्हा सदस्य विद्यापीठ अनुदान आयोगाचं प्रतिनिधित्व करणारे एक सदस्य वैद्यक संशोधन परिषदेच्या महासंचालनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केंद्र सरकार नियुक्त करतील असा एक सदस्य समाज कल्याण जे आपण कार्यालय संबोधतो त्या समाज कल्याण कार्यालयाशी संबंधित असतील तर दोन सदस्य स्वेच्छा संघटना काही स्वयंसेवी आहेत त्यामध्ये काम करणारे सदस्य घ्यायचे संसदेचे 3 सदस्य यामध्ये लोकसभेचे 2 आणि राज्यसभेचे 1 आणि त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते यामधून देखील सदस्य निवडायचे की जेणेकरून अध्यक्ष सदस्य आणि सचिव या स्वरूपात आपल्याला यांची रचना पाहिली दुसरा मुद्दा यातला अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदाच्या अटी आता अध्यक्ष आणि सदस्य यांचं जेव्हा आपण पद तेव्हा त्यांनी किती वर्ष कामकाज करायचं तर हे कामकाज त्यांनी किंवा त्यांची नियुक्ती किती कालावधी पुरती असेल तर 2 वर्षाच्या कालावधी पुरती यांची नियुक्ती असेल 2 वर्षाचा कालावधी किंवा उत्तराधिकारी येईल त्यांची नियुक्ती होईल तोपर्यंतचा कालावधी अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदाची अनर्हता म्हणजे कशामुळे त्यांची अर्हता लागू होणार नाही कोणत्या घटकांनुसार तर जी व्यक्ती विकल मनाची आहे नैतिक अधोगतीने अंतर्भूत आहे म्हणजे अशा काही बाबी आहेत नैतिक अधोगतीच्या माध्यमातून किंवा नादार म्हणून अशी ओळखलेली गेलेली असेल अशा व्यक्तींना अनर्हता असं म्हटलं जात म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या अटी यांचा 2 वर्षाचा कालावधी दरवर्षी वर्षातून किमान एकदा तरी त्यांनी बैठका घ्यावी असा उद्देश आहे अनर्हता म्हणजे की अशा काही व्यक्ती विकल मनाच्या व्यक्ती नैतिक अधोगती असलेल्या व्यक्ती कुठल्या तरी अपराधानं दोषी ठरवलेल्या व्यक्ती त्यांना अनर्हता लागू होते सदस्यांनी पद रिक्त करणे म्हणजे कधी रिक्त होणार
तर असा कोणता सदस्य लागोपाठ तीन सभांना तीन बैठकींना जर गैरहजर राहिला तर ते पद काय केलं जाईल तर रिक्त केलं जाईल हे त्यांच्या वर्षातून किमान एक तरी सभा व्हायला पाहिजे असं म्हटले आणि जर अशा सलग तीन सभाला जर कोण गैरहजर राहिला तर त्यांना रिक्त पद केलं जाईल त्याचबरोबर यामध्ये दोन प्रकारच्या किंवा इतर प्रकारच्या समित्या आहेत एक म्हणजे कार्यकारी समिती असेल आणि इतर समिती असतील कार्यकारी समिती ही का तर जे काही आपली प्रणाली आहे ती राबविण्यासाठी आणि इतर घटकासाठी इतर समित्या आहेत त्यामध्ये परिषदेचे सदस्य सचिव कर्मचारी यांचा सर्वांचा समावेश होऊन ह्या बाबी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला म्हणजे भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियमामध्ये अध्यक्ष सदस्य पद झाली त्यांची अनर्हता झाली रिक्त पद कार्यकारी समिती आणि इतर समित्या सदस्य सचिव कर्मचारी किंवा परिषदेतील रिक्त पदामुळे कृती आदी विधी अग्राह्य न ठरव म्हणजे एखाद्या वेळेस समजा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोणत्याही समितीचं कार्य किंवा कार्यवाही परिषदेतील किंवा तिच्या कोणत्याही समितीतील केवळ रिक्त पदाच्या कारणास्तव किंवा घटनेतील त्रुटीच्या कारणास्तव त्यांना रद्द करता येणार नाही ग्राह्य अग्राह्य करता येणार आणि पुनर्वसन परिषदेचे विलक्षण करणे त्या अधिकारांचं दायित्वाचं आणि कर्मचाऱ्यांचे परिषदेकडे हस्तांतर करणे यामध्ये कोणत्या बाबी येतात सर आपली ही परिषद आहे त्या परिषदेच्या मालकीची स्वतःची स्थावर मालमत्ता असेल किंवा इतर अधिकार आहेत सर्व रक्कम असतील या आर्थिक बाबी असतील किंवा ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या सर्व संदर्भात कोण असतील तर या भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियमातील या अध्यक्ष सदस्य सचिव यांनी या बाबींचा संदर्भातली कार्यवाही करायची प्रकरण एक आणि प्रकरण दोन प्रकरण एक मध्ये त्याची संज्ञा व्याख्या पाहिल्या आणि प्रकरण दोन मध्ये त्याची प्रणाली पाहिली की अध्यक्ष सदस्य सचिव त्यांची पद वर्षातून किती वेळा मीटिंग व्हायची तर वर्षातून किमान एक वेळा मीटिंग घ्यायची सभा घ्यायची आणि प्रकरण तीन मध्ये म्हणजे हे शेवटचं प्रकरण जेव्हा आपल्याला भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 अभ्यासायचे तेव्हा हे तीनच प्रकरणं महत्वाची आणि या तीन प्रकरणामध्ये पहिली दोन प्रकरण आपण इथं अभ्यासलेली आहेत आता प्रकरण तीन मध्ये काय दिलेलं आहे तर या परिषदेची कार्य दिलेली आहे कोणती कार्य आहे तर भारतातील विद्यापीठ इत्यादीकडून पुनर्वसन व्यावसायिकांना दिलेल्या अर्थांना मान्यता देणे आता आम्ही मग त्या व्याख्यामध्ये पाहिला होता हा पुनर्वसन व्यावसायिक हा शब्द पुनर्वसन व्यावसायिक म्हणजे कोणते तर मगाचे ते उपचार तज्ज्ञ वाचा तज्ज्ञ तंत्रज्ञ विशेष शिक्षण म्हणजे विशेष शिक्षक जे आहेत ते म्हणजे यांना दिली जाणारी अर्था त्याला मान्यता देणं हे या परिषदेचं काम असेल कुठल्या विद्यापीठाने भारतातील विद्यापीठाने म्हणजे पहिलं काम आहे की अशा पुनर्वसन व्यावसायिकांची जी पात्रता आहे अर्हता आहे त्याला मान्यता देणं भारतातील विद्यापीठाकडून मिळवली दुसरं काम आहे या परिषदेचं ते म्हणजे भारताबाहेरील संस्थांकडून देण्यात येणाऱ्या अर्थांना मान्यता देणे म्हणजे भारतातील विद्यापीठांकडून तर मान्यता द्यायचीच विद्यापीठातून जर त्यांनी अर्हता प्राप्त केलेली असेल पुनर्वसन व्यावसायिक मग पाहिले आपण म्हणूनच तो मुद्दा घेतला होता व्याख्येमध्ये अनेक बाबी इतर आहेत परंतु आपल्याला हा पुढे मुद्दा येणार होता चर्चेला पुनर्वसन व्यावसायिक तर ते घटक होते विशेष शिक्षक असतील मार्ग समुपदेशक आहेत पहिले आपण वाचा तज्ज्ञ उपचार तज्ज्ञ तंत्रज्ञ या बाबी त्यांना भारतातील विद्यापीठाकडून आणि भारताबाहेरील संस्थांकडून त्यानंतर एक अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या अर्हता धारण केलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंदणी होण्याचा हक्क म्हणजे जेव्हा यांना अर्हता घेतलेली आहे त्यांना मान्यता दिलेली आहे तेव्हा आपण मग या परिषदेचे संदर्भात पाहिलं होतं की नोंदवही ठेवणे या नोंदवहीमध्ये काय करायचं त्यांनी की या घटकांच्या संदर्भातली माहिती वारंवार त्यामध्ये नोंदी करणं गरजेचं आहे आणि त्यांची नोंदणी होते त्यात मग यामध्ये कोणते आहेत तर पुढे आहेच बघा अभ्यासक्रम पाठ्यक्रम परीक्षा यांची माहिती मागण्याचा अधिकार यामध्ये पदविका पदवी आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे त्यांना पदविका प्रमाणपत्र आणि पदवी या स्वरूपात त्यांची अर्हता प्राप्त होते म्हणजे तीन स्वरूपात हे जे पुनर्वसन व्यावसायिक आहेत ते काही वेळेस प्रमाणपत्र मिळवू शकतात पदविका मिळवू शकतात किंवा पदवी की जी त्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे म्हणजे हा जो ऍक्ट आहे हे प्रकरण तीन झाल्यानंतर पुन्हा अनुसूची दिलेली आहे
आणि त्याच्यामध्ये कोणत्या केंद्रामध्ये कोणता कोर्स चालवला जातो आणि काय स्वरूप पदवी दिली जाते का पदवी का दिली जाते का प्रमाणपत्र दिलं जातं हे देखील त्यांनी त्या अनुसूचीमध्ये नमूद केलेलं आहे आणि म्हणून अशा व्यक्तींची नोंदणी त्याच्यामध्ये होण्याचा हक्क आहे आणि अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि परीक्षा यांची देखील त्यांचं नियोजन करणं अभ्यासक्रम कोणता असावा पाठ्यक्रम कसा परीक्षेची माहिती जर परीक्षा असेल तर त्या परीक्षांचे निरीक्षक नियुक्त करणे म्हणजे व्यवस्थित कामकाज चालू आहे का नाही त्या संदर्भातल्या भौतिक सुविधा आहेत का नाहीत जसं आपण इतर परीक्षेच्या माध्यमातून पाहतो अगदी त्याच पद्धतीनं त्यांचे निरीक्षक नियुक्त करणं हेही या परिस्थितीचं काम आहे परीक्षेचे वीक्षक नियुक्त करणे म्हणजे त्यांना असिस्टंट त्यांना सहाय्य म्हणून असे काही नियुक्त केले जातात त्यांना वीक्षक असं म्हटलं जातं म्हणजे निरीक्षकांना सहाय्य करतात ते त्यांचा अहवाल सुद्धा महत्वाचा असतो कारण पुढे दिलंय मान्यता काढून घेणे म्हणजे अशा काही संस्थांमधून जर काही गैरप्रकार असतील काही इतर बाबी घडून येत असतील तर त्याची मान्यता काढून घेणे त्याचा अहवाल ह्या वीक्षकाकडून परीक्षेचे निरीक्षकाकडून घेतात आणि त्याच्या आधारे ते काय करतात मान्यता काढून घेतात म्हणजे भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 जेव्हा आपल्याला विचारात घ्यायचंय तेव्हा त्याचे कार्य काय तर हे जे सात आपल्या समोर दिलेली कार्य आहेत ह्या कार्याच्या माध्यमातून या परिषदेचं कार्य चालत त्यानंतर आहे शिक्षणाचा किमान दर्जा ठरविणे म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत परिषदेचे कार्य त्यामध्ये त्यांचा दर्जा ठरवणं जेव्हा आपण इतर विद्यापीठातून भारतातील विद्यापीठाकडून किंवा इतर भारताबाहेरील विद्यापीठाकडून आपण ती पदविका पदवी किंवा प्रमाणपत्र मिळवतो तेव्हा त्याचा किमान दर्जा ठरवणं त्या पुनर्वसन संदर्भातला त्यांची नोंदवहीत नोंदणी करणं ज्यांची नोंदवहीत नोंदणी झालेली आहे अशा व्यक्तींचे विशेष अधिकार देणे म्हणजे ज्यांची अधिकृत नोंदणी झालेली आहे त्यांच्याकडे ज्या नोंदी आहेत या संदर्भातल्या व्यावसायिक जे पुनर्वसन व्यावसायिक आहेत त्यांना विशेष अधिकार देणे जितकं त्यांना विशेष अधिकार दिले जातात तितकंच पुढे 11 नंबरला दिले त्यांनी व्यावसायिक आचरण आणि नोंदवहीतून नावे काढून टाकली म्हणजे तुमचं जर आचरण व्यवस्थित नसेल तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात किंवा त्या संस्थेच्या संदर्भात काय बदनामीकारक वागणूक असेल गैरवर्तन झालेलं असेल परिषदेच्या संदर्भातून जर तुम्ही अपात्र ठरलात किंवा एखादा अपराध झालाय त्याच्याबद्दल तुमचा दोष सिद्ध झालेला आहे किंबहुना त्यांची जी काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे तर अशा वेळी आपल्याला त्याची तुमची जी नोंदणी केलेली होती तुम्हाला जे विशेष अधिकार दिलेले होते ते नोंदवहीतून नाव काढून टाकण्याचा सुद्धा या परिषदेला कार्य आहे नोंदमधून नाव काढून टाकण्याच्या आदेशाविरुद्ध अपील करणे समजा असं काही त्या पुनर्वसन व्यावसायिकांचं नाव काढून टाकलं तर त्यांना त्या आदेशाविरुद्ध अपील सुद्धा करण्याचं या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे पुढे आहे परिषदेद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीचे प्रकाशन करणे मग या संदर्भात वार्षिक तर वर्षातून एकदा बैठक घ्यायची असं सांगितलंय मग ही बैठक घेतल्यानंतर जर काय तुमचं माहिती पत्रक असेल काय गोषवारा असेल कार्यवृत्तांत असेल अहवाल असेल तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता त्याचं प्रकाशन करू शकता म्हणजे त्या संदर्भात दिलेलं आहे किंवा पुढचं आहे अपराधांची दखल घेणे यामध्ये जे काही कर्मचारी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत त्या संदर्भात जर कोणत्या व्यक्तीनं लेखी तक्रार केली तरच त्यांच्या अपराधाची दखल घेणे अन्यथा नाही यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे सदस्य आहेत यांनी जर सद्भावपूर्वक केल्या गेलेल्या कारवाईत संरक्षण दिले म्हणजे एखादा चांगला भाव ठेवून नीतिमत्ता चांगली ठेवून जर एखादं कार्य केलं असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत असेल काय होतं एखाद्या वेळेस आपण चांगलं करायला जातो आणि नेमकं आपल्याला हे येतो त्रास होतो असं म्हटलं जातं कुठे आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा चांगलं काम करणाऱ्यालाच हे काय तर म्हणतात की मराठी म्हणे चांगले आपले तस सद्भावपूर्वक जर तुम्ही काम केलेलं असेल एखादं चांगलं आणि तेव्हा जर तुमच्यावर काय कार्यवाही काम चांगलं केलं आणि चूक झाली असं म्हणजे त्यावेळेस संरक्षण देत ही परिषद परिषदेचे कर्मचारी लोकसेवक असतील हे जे कर्मचारी आहेत यांना लोकसेवक म्हटलं जातं म्हणजे जनतेची सेवा या ज्या पुनर्वसनच्या संदर्भात जे आपण पाहिले मगाचे व्यक्ती विकलांग स्वरूपाचे दिव्यांग स्वरूपाचे की ज्यांना शारीरिक बौद्धिक मानसिक सामाजिक स्वरूपाचे जे ह्या काही क्रिया आहेत
ह्या करत असतानाच्या त्यांना जो त्रास होतो किंवा त्यांना ज्या प्रवाहात आणणं त्यांना त्या स्वरूपात राखणं कायमस्वरूपी किंवा जास्तीत जास्त कालावधी पडतो त्यांचं जे कार्य आहे सातत्य हे करताना आपल्या हे जे कर्मचारी आहेत त्यांना लोकसेवक असं म्हटलेलं आहे लोकसेवक आपल्याला हे म्हटलं जातं शिक्षण सेवक त्या पद्धतीनं लोकसेवक अशा पद्धतीचं त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर नियम करण्याचा अधिकार असणे या संदर्भातला हा पुनर्वसन अधिनियम जो आहे तो करत असताना काही नियम करावे लागतात त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जर ह्या कर्मचारी अधिकारी सदस्यांना जर नियम करावेसे वाटले तर ते नियम करू शकतात ते नियम संसदेसमोर मांडू शकतात आणि त्याची परवानगी घेऊ शकतात किंवा त्यांना मान्यता घेऊ शकतात म्हणजे या स्वरूपात आपल्याला ह्या भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 या संदर्भात तीन प्रकरणं आहेत आणि या तीन प्रकरणांमध्ये या बाबी विशेष केलेल्या आहेत पुन्हा एकदा रिव्हिजन बघा पहिल्या प्रकरणामध्ये प्रारंभिक संक्षिप्त नाव आणि त्याच्या व्याख्या दिल्या होत्या काही उदाहरणादाखल आपण व्याख्या पाहिल्या प्रकरण दोन मध्ये भारतीय पुनर्वसन परिषद कशी असेल तर अध्यक्ष सचिव सदस्य मग त्यामध्ये कोणकोणते प्रतिनिधी कुठून येतील याही स्वरूपाची माहिती पाहिली आणि पुढचा जो मुद्दा पाहिला तो या परिषदेचे कार्य या परिषदेचे कार्य पाहत असताना त्यांची अर्हता असेल त्यांचा अभ्यासक्रम असेल पाठ्यक्रम असेल परीक्षा असतील त्यांच्या नोंदी असतील त्याविरुद्ध काही अपील असेल एखादा त्याचबरोबर अपराध नियम करणं या संदर्भातल्या बाबी या भारतीय पुनर्वसन परिषद RCI ऍक्ट 1992 या संदर्भातली ही माहिती आता पुढचा जो ऍक्ट आपल्याला पाहायचा आहे तो आहे PWD जो तुम्ही सांगितला होता की द पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज असं म्हटलं होतं तर विकलांग किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी अधिनियम 1995 असा आहे पहिला काय अधिनियम लक्षात आला का बघा काय आलंय का लक्षात कोणा बघा थांबते आपण तीन प्रकरणामध्ये म्हणजे दोघं लक्षात ठेवायचे की हा रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 जनरल ही तीन प्रकरणात आहे तीन विभागात आहे आणि त्या संदर्भातली त्याची माहिती दिली आता दुसरा PWD ऍक्ट 1995 विकलांग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्तीच्या संदर्भात आहे मगाचा जो होता तो पुनर्वसनच्या संदर्भात पुनर्वसन व्यावसायिकांच्या संदर्भात हा विकलांग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणजे काय करायचं तर तीन मुद्दे दिलेत बघा इथं या ब्रॅकेटमध्ये दिलेत समान संधी देणं त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि पूर्ण सहभाग घेणं त्यांचा म्हणजे दिव्यांग व्यक्ती किंवा या विकलांग व्यक्तींचा अधिनियम जो आहे 1995 PWD ऍक्ट 1995 त्यामध्ये तीन बाबीवर फोकस केलेला आहे समान संधी हक्कांचं संरक्षण आणि पूर्ण सहभाग म्हणजे PWD ऍक्ट कशासाठी आहे जेव्हा आपली चर्चा होते किंवा आपल्याला या संदर्भात एखादी शॉर्ट नोट आली असेल किंवा कसं स्वरूप आहे आपल्या ब्रॉड क्वेश्चनचं तर त्यानुसार आपल्याला हा मुद्दा विशद करत असताना किंवा त्याचं सादर करत असताना या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे मग हा कधी अस्तित्वात आला याची पार्श्वभूमी काय हा ऍक्ट कशामुळे अस्तित्वात आला तर या पहिल्या स्लाइडमध्ये आता दिसतंय आपल्याला हे जो पॅराग्राफ दिलेला आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की हा काय तर आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशामधील या दोन प्रदेशामधील विकलांग व्यक्तींचा संपूर्ण सहभाग समान संधी हक्कांचं संरक्षण याबाबतची उद्घोषणा अंमलात आणण्यासाठी हा ऍक्ट आहे दोन प्रदेशांचा उल्लेख केलेला आहे आशियाई आणि पॅसिफिक का या दोघांचाच तर 1993 ते 2002 हे दशक विकलांग व्यक्तींचं दशक म्हणून साजरं करण्यात आलं तेव्हा हा एक उपक्रम राबविण्यात आला होता कोणत्या प्रदेशासाठी राबवण्यात आला होता तर तो आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशासाठी 1993 ते 2002 आणि ही कुठे आयोजित केलं होतं तर चीनमध्ये बीजिंग येथे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 1992 या कालावधीत सभा आयोजित केली बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये तिथं जाहीर करण्यात आलं उद्घोषणा म्हणजे तिथे त्यांनी त्यांचं डिक्लेअर केलं की दिव्यांग व्यक्तींचा संपूर्ण सहभाग आहे त्यांना समान संधी देणं त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे
चर्चा झाली तिथे त्यांची आशिया आणि पॅसिफिक प्रदेश असेल आणि त्यावेळेस काय केलं त्या करारावर असेल किंवा त्या चर्चेवर असेल किंवा त्या प्रस्तावावर असेल त्या उद्घोषणेवर असेल स्वाक्षरी केल्या आणि त्या स्वाक्षरी करणाऱ्यापैकी भारत हा एक देश आशियाई आणि पॅसिफिक देश भारत हा एक देश होता आणि जर आता सहज केली स्वाक्षरीच केली म्हणजे आपण काय करणं गरजेचं आहे आता आपल्याला ते नियम लागू त्या बाबी आपण फॉलो करणं त्या बाबींची अंमलबजावणी करणं कार्यवाही करणं निश्चितच क्रम प्राप्त आहे आणि म्हणून या ज्या घोषणा केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक असल्यामुळं भारतीय प्रजासत्ताकाच्या 46व्या वर्षी हा अधिनियम संसदेकडून पारित करण्यात आला अधिनियमित करण्यात आला त्याची ही पार्श्वभूमी पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 कशा स्वरूपात अस्तित्वात आलेला आहे कोणत्या प्रदेशामधून काय विशेष त्यांचं कोणत्या मुद्द्यावर फोकस केलेला आहे तर दिव्यांग व्यक्तीच्या समान संधीवर त्यांच्या हक्कांच्या संरक्षणावर आणि त्यांच्या पूर्ण सहभाग प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा पूर्ण सहभाग असावा त्यांच्या हक्कांना संरक्षण दिलं गेलं समान संधी आता हे पुन्हा अभ्यासायचं आपल्याला किंवा या घटकातून विचारात घ्यायचं जसं आपण भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 तीन प्रकरणामध्ये पाहिलं त्याचप्रमाणे हा पीडब्ल्यूडी ऍक्ट देखील किती प्रकरणामध्ये आहे दिलंय बघा तिथं प्रकरण किती प्रकरण आहेत साधारण याच्यामध्ये एकूण या स्लाइड मध्ये दिलंय बघा किती आहेत प्रकरण कोण सांगतो एकूण किती प्रकरण 14 प्रकरण सर धन्यवाद म्हणजे भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 तीन प्रकरणामध्ये होता आणि हा जो पीडब्ल्यूडी ऍक्ट आहे दिव्यांग व्यक्तींसाठीचा अधिनियम 1995 हा मात्र एकूण 14 प्रकरणामध्ये आहे म्हणजे ठळक बाबी आपल्याला त्या विचारात घेण्यासाठी म्हणून त्याच्यावर जास्त आता मग जसं आपण प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तीन याचा विचार केला तसंच इथं देखील आहे यामध्ये हे प्रकरण एक मध्ये प्रारंभिक बाबी विशद केलेल्या आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे संक्षिप्त नाव त्याचं नाव काय आहे कोण सांगेल आता नाव काय आहे या ऍक्टचं आता इथं दिलंय बघा आता संक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ असं दिलंय मग संक्षिप्त नाव काय या ऍक्टच सांग बघ नाव काय मग जसं पाहिलं आपण प्रकरण एक मध्ये नाव हे पाहिजे विकलांग व्यक्ती अधिनियम विकलांग व्यक्तीसाठी अधिनियम 1995 विस्तार आणि प्रारंभ कसा झाला प्रारंभ ते आपण पाहिलं की भारतीय प्रजासत्ताकाच्या कितव्या वर्षी सांगितलंय बघा त्यांनी कितव्या वर्षी झालं त्या अगोदरच्या स्लाईड अगदी बरोबर धन्यवाद पहिल्या घटकामध्ये या घटक समावेश आहे नाव विस्तार प्रारंभ आणि दुसरा आहे व्याख्या जसं आता मागच्या वेळेस आपण व्याख्या पाहिल्या होत्या प्रातिनिधिक स्वरूपात तीन व्याख्या पाहिल्या होत्या परिषद पुनर्वसन आणि पुनर्वसन व्यावसायिक आता यामध्ये मात्र भरपूर दिलेले आहेत व्याख्या फक्त ते कोणकोणते आहेत तर समुचित शासन म्हणजे कोणतं कोणाकडून त्याची व्याख्या आपल्याला पाहावी लागेल की केंद्रानं केंद्र शासनानं नियुक्त केलेली केंद्रीय समन्वय समिती केंद्रीय कार्यकारी समिती किंवा राज्य समन्वय समिती किंवा राज्य कार्यकारी समिती बघा ह्या समुचित शासनामध्ये या बाबींचा समावेश करण्यात आलेला म्हणजे एक उदाहरण दाखल आता प्रत्येकाच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या गॅझेटमध्ये पण त्यातले समुचित शासनाचे काय आहेत तर याच्यामध्ये केंद्र शासनानं पारित केलेल्या नियुक्त केलेल्या ह्या चार बाबी आहेत पहिला आहे केंद्रीय समन्वय समिती दुसरा आहे केंद्रीय कार्यकारी समिती तिसरा आहे राज्य समन्वय समिती आणि चौथा आहे राज्य कार्यकारी समिती म्हणजे ह्या चार कार्य शासन प्रणाली म्हणजे समुचित शासन असा तिथं आपल्याला अर्थ घ्यायचा पुढचं दिलेलं आहे अंधत्व अंधत्वाची सुद्धा त्यांनी संकल्पना दिलेली आहे कशामुळे अंधत्व येतं किंवा काय त्याची व्याख्या काय अंधत्वाची व्याख्या काय दिली तर पूर्णपणे दृष्टी नसणे आपण म्हणतो अंधत्व याचा अर्थ पूर्णपणे दृष्टी नसणे किंवा त्या विशिष्ट केंद्रीय समन्वय समिती आहे पुढं केंद्रीय कार्यकारी समिती आहे मेंदूचा अर्धांगवायू
ही पण दिलेला आहे पुढची व्याख्या दिलेली आहे मेंदूचा अर्धांगवायू म्हणजे कसला किंवा कधी होतो तो मेंदूचा अर्धांगवायू कशाला म्हणतो आपण ते तर मेंदूवर आघात झालेला तो प्रसव पूर्व किंवा प्रसवकालीन किंवा शिशु अवस्थेत त्या बाबतीत तो होतो मुख्य आयुक्त या संदर्भात जेव्हा पीडब्ल्यूडी ऍक्ट आपण अभ्यासतो तेव्हा मुक्त आयुक्त मुख्य आयुक्त आहे आयुक्त आहेत सक्षम प्राधिकारी आहेत विकलांगता हा सुद्धा घटक दिलेला आहे विकलांगतेचा देखील अर्थ स्पष्ट केलेला आहे किंवा त्याची व्याख्या त्यात दिलेली आहे विकलांगता मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होतात किंवा त्याचा अर्थ काय चर्चा करू सांगता येईल विकलांगता म्हणजे कोणत्या बाबी येतात विकलांगता सांगते शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग छान खूप छान आणखीन की ज्याला आपण अंधत्व म्हणतो क्षीणदृष्टी म्हणतो मतिमंदता आहे मानसिक आजारपण आहे श्रवणशक्ती विकलांग व्यक्तीसाठी संस्था पुढे दिलेला आहे कुष्ठरोग बरा झालेली व्यक्ती भारताच्या चलनवलन विषयक विकलांगता बघा ही पुढे दिलेली आहे मानसिक आजारपण आहे मतिमंदता आहे विकलांग व्यक्ती आहे क्षीण दृष्टीची व्यक्ती पुनर्वसन राज्य समन्वय समिती आणि राज्य कार्यकारी समिती म्हणजे प्रकरण एक मध्ये ह्या व्याख्येमध्ये या एवढ्या घटकाची व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे हे घेण्याचा कोणकोणते महत्वपूर्ण शब्द आहेत ते फक्त इथं स्लाइड मध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा डिटेल अर्थ प्रत्येकाचा त्यामध्ये दिलेला आहे आता प्रकरण दोन जसं आपण मग पाहिले की केंद्रीय समन्वय समिती इथंही त्यांची रचना दिलेली आहे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सदस्य आहेत आणि सचिव आहेत म्हणजे यांची रचना ही या पद्धतीने आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सचिव मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधित्व करणारे लोक अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य म्हणून आहेत त्यांचा पदावधी मग जसं आपण पाहिलं होतं की त्यांचा पदावधी किती होता भारतीय पुनर्वसन परिषदेतल्या सदस्य असतील किंवा पदाधिकारी असतील तीन वर्ष बरोबर इथं देखील यांचा तीन वर्षासाठीचाच कालावधी आहे निरर्थता म्हणजे जसं आपण मग पाहिलं की एखादी व्यक्ती दिवाळखोर ठरली असेल विकल मनाची असेल किंवा नैतिक अधपतन असेल एखाद्या अपराधामध्ये दोषी सिद्ध झाली असेल तर अशी व्यक्ती निरर्थता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो त्यानंतर एखादा सदस्य अपात्र ठरला तर त्याची जागा रिक्त होते केंद्रीय समन्वय समितीच्या बैठका मग आपण म्हटलं की साधारण वर्षातून किती बैठक व्हावी भारतीय पुनर्वसन परिषदेच्या संदर्भातली एक वेळा तर इथं केंद्रीय समन्वय समितीच्या बैठका किमान 6 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षभरातून किती घ्यायचे 6 महिन्यातून कमीत कमी एकदा म्हणजे वर्षभरातून किती बैठका घ्यायची दोन वेळा म्हणजे या ढोबळमानाने आपण या घटकांचा विचार करायचा आहे केंद्रीय समन्वय समितीच्या बैठका या स्वरूपात होती आणि पुढचा आहे या केंद्रीय समन्वय समितीची कार्य म्हणजे काय कार्य आहे त्यांची आता साधारण काय कार्य असतील या ज्या समन्वय समित्या आहेत त्या विकलांग दिव्यांग व्यक्तीच्या संदर्भातल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे मग काय केलं पाहिजे अशा संदर्भातली एक संस्था स्थापन करणं अशा संदर्भातलं एक व्यापक धोरण असावं त्यांचं या ज्या व्यक्तींना काही अडचणी येतात या अडचणीवर मात करणं असेल किंवा त्या अडचणींचं निराकरण करणं असेल त्या संदर्भातही या समितीला काय करावं लागेल कार्य करावं लागेल त्या समितीला त्याचप्रमाणे काही नवीन प्रकल्प राबवायचे असतील योजना राबवायचे असतील तर त्याही या केंद्रीय समन्वय समितीने राबवा आता ह्या ज्या काही केंद्रीय समन्वय समितीची कार्य आपण अभ्यासतोय एखादी त्यांच्या समस्या सोडवणं असेल त्यांच्या अडचणींना निराकरण करणं असेल त्यांच्यासाठी व्यापक धोरण ठरवणं असेल त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि प्रकल्प समाविष्ट करणं असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेस किंवा कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी शाळामध्ये असेल किंवा इतर कुठंही निर्बंध मुक्त वातावरण त्यांचं झालं त्यांच्यासाठी असलं पाहिजे आणि त्यांना समान संधी देणं
अशी काही या समन्वय समितीचे कार्य आहेत. ही कार्यकारी रिपीट केली तर आता याच्यानंतर आपल्याला केंद्रीय कार्यकारी समिती अभ्यासायची, राज्य समन्वय समिती अभ्यासायची आणि राज्य कार्यकारी समिती अभ्यासायची. म्हणजे याच अनुषंगाने त्यांची कार्य राहणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकरण दोन मध्ये एकूण आपल्याला ही जी प्रकरण अभ्यासायची यामधलं हे प्रकरण दोन केंद्रीय समन्वय समितीच्या संदर्भातलं आहे. त्यामध्येच केंद्रीय कार्यकारी समिती दिले. आता जसं म्हटलं आपल्याला की केंद्रीय कार्यकारी समिती त्याच्यामध्येही अध्यक्ष आहेत, त्यांचे सदस्य आहेत, सचिव आहेत, अशी रचना असणार आहे. त्यानंतर केंद्रीय कार्यकारी समितीचे कार्य जी आता आपण पाहिलेली आहे. केंद्रीय कार्यकारी समिती जसं केंद्रीय समन्वय समिती की त्यांचं व्यापक धोरण जे त्यांनी ठरवलेलं आहे केंद्रीय समन्वय समितीनं त्याची अंमलबजावणी करणं आणि या ज्या इतर बाबी आहेत त्या अनुषंगाने प्रकल्प असतील राबवणं, म्हणजे धोरण प्रकल्प योजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी देखील ही केंद्रीय कार्यकारी समिती कार्य करीत राहते. केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठका आता आपण पाहिलं वर्षातून एकदा त्या भारतीय पुनर्वसन परिषदेमध्ये होतो. केंद्रीय समन्वय समितीची वर्षातून दोनदा म्हटलं होतं किंवा सहा महिन्यातून एकदा असं म्हटलं. आता हे केंद्रीय कार्यकारी समितीची बैठक तीन महिन्यातून कमीत कमी एकदा, म्हणजे या बाबी केंद्रीय कार्यकारी समितीची बैठक कधी होईल तर तीन महिन्यातून एकदा. आणि विशिष्ट प्रयोजनासाठी केंद्रीय कार्यकारी समितीशी व्यक्तींचे तात्पुरते सहचर्य. समाजामध्ये अशा काही व्यक्ती वाटल्यास की त्या या व्यक्तीसाठी कार्य करू शकतात तर त्यांनी काय करावं, तात्पुरतं तेवढ्या कालावधी पुरतं सहकार्य त्यांचं घ्यायचं आणि त्या अनुषंगाने ही केंद्रीय कार्यकारी समिती कार्य करते किंवा त्यांची कार्यप्रणाली राबवली जाते. प्रकरण दोन मध्ये केंद्रीय समन्वय समिती आणि केंद्रीय कार्यकारी समिती याचा विचार केला. प्रकरण एक मध्ये व्याख्या पाहिल्या, संज्ञा पाहिल्या. प्रकरण दोन मध्ये केंद्रीय समन्वय समिती आणि केंद्रीय कार्यकारी समिती. आता प्रकरण तीन मध्ये राज्य समन्वय समिती आणि निश्चितच काय पाहिजे आपल्याला, राज्य समन्वय समिती आणि राज्य कार्यकारी समिती. अगदी बरोबर, छान. मग आता या पद्धतीनं अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, सचिव आहेत, ती प्रणाली आहे ठरलेली, ते कुठल्या प्रतिनिधित्व करणारे आहेत डिटेल दिलेलं आहे. सर्वच बाबी आपल्याला इथं काही मानणं शक्य नाही. म्हणून ढोबळमानाने यांची रचना कशी असावी, यांची प्रणाली कशी असेल या संदर्भातले मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती असं हे दिलेलं आहे. मग यांची नियुक्ती किती वर्षापुरती, तर तीन वर्षापुरती, तीन वर्षाचाच कालावधी. मग जो पाहिला आपण तोच निराहर्ता, म्हणजे की जे विकलमनाचे आहेत त्यांचं नैतिक अधपतन असेल किंवा कुठला तर अपराध दोष सिद्ध झालेला आहे त्याच बाबी आहे, किंवा आपल्या दुरुपयोग केलेला पदाचा, ते जागा रिक्त होणे, एखादा त्यातूनही अपात्र झाला तर ती जागा रिक्त होते. त्यानंतर राज्य समन्वय समितीच्या बैठका, जसं आपण केंद्रीय समन्वय समितीच्या बैठका पाहिल्या सहा महिन्यातून एकदा, तसंच राज्य समन्वय समितीच्या बैठका देखील सहा महिन्यातून एकदा. आणि राज्य समन्वय समितीचे कार्य काय, तर ह्या दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींचं निराकरण करणे, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करणे, प्रकल्प तयार करणे, निधीच्या संदर्भातलं काही धोरण ठरवता येत आहे का ते करणे, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणं असतील, कामाची ठिकाणं असतील, शाळा असतील किंवा इतर संस्था असतील, अशा ठिकाणी त्यांना निर्बंधमुक्त कसं वातावरण ठेवता येईल या संदर्भातली उपाययोजना या राज्य समन्वय समितीनं करायची आहे. या संदर्भात राज्य समन्वय समिती कार्य करेल. आणि राज्य कार्यकारी समिती, जसं आपण केंद्रीय कार्यकारी समिती पाहिली, बघा या चार समित्या आणि यालाच समर्पित शासन जे आपण पहिले त्या संज्ञेमध्ये किंवा व्याख्येमध्ये पाहिलं होतं तोच मुद्दा येत आहे. यामध्ये अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, सचिव आहेत. राज्य कार्यकारी समितीचे कार्य की ज्या राज्य समन्वय समितीने जे धोरणं ठरवलेली आहेत, जे प्रकल्प ठरवलेले आहेत, ज्या संदर्भात जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करणं असेल त्या बाबी इथं आपल्याला आयोजित करायचे त्यांच्याकडून. राज्य कार्यकारी समितीच्या बैठका, जसं आपण केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठका तीन महिन्यातून एकदा म्हटलं, तसंच राज्य कार्यकारी समितीच्या बैठका देखील तीन महिन्यातून एकदा.
म्हणजे वर्षभरात साधारण किती बैठका होतील त्यांच्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठका साधारण किती होतील मग चार चार होतील आणि राज्य समन्वय समितीच्या बैठका किती होतील दोन होणार आहेत तसंच केंद्रीय समन्वय समितीच्या आणि राज्य कार्यकारी समिती केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठका जसे तरतूद केली होती विशिष्ट प्रयोजनासाठी राज्य कार्यकारी समितीची व्यक्तींचे तात्पुरते सहचर्य हे असे काही व्यक्ती आहेत की त्या अशा क्षेत्रात काम करू इच्छितात काही लोकांना आवड असते किंवा समाजासाठी काही आपण देणं लागतो हे आपण काहीतरी करणं आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी मग त्या व्यक्तींचं तात्पुरतं सहकार्य घेऊन त्यांना त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करणं विशिष्ट प्रयोजनासाठीच म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांचा सहभाग घेणं सहभाग वाढवणं आणि व्यापक स्तरावरती कार्य करणं की जेणेकरून प्रत्येक त्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या राज्य कार्यकारी समितीच्या माध्यमातून केला जातो आणि त्यांचे अधिकारी ते वेगवेगळे अधिकारी आहेत त्या संदर्भातले कार्य करतात पुढचं आहे प्रकरण चार विकलांगतेस प्रतिबंध आणि त्वरित निदान दिव्यांग या स्वरूपाला प्रतिबंध आणि त्यांना निदान करणं यासाठी प्रकरण चार मध्ये या तरतुदी केलेल्या आहेत काय म्हटलंय त्यांनी विकलांगता येऊ नये म्हणून समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी विवक्षित उपाययोजना करणे आता दिव्यांग ती व्यक्ती येऊच नये जसं आपण आता खबरदारी घेतोय कोरोनाचे लक्षणं होऊ नयेत म्हणून आपण पहिला डोस दुसरा डोस बुस्टर डोस तसं या स्वरूपातही दिव्यांग स्वरूपाची असे होऊ नये भविष्यामध्ये पोलिओचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आपण तसं ही दिव्या विकलांगता किंवा दिव्यांग येऊ नये म्हणून समुचित शासन म्हणजे कोणतं तर केंद्रीय समन्वय समिती केंद्रीय कार्यकारी समिती राज्य समन्वय समिती राज्य कार्यकारी समिती यांनी आणि स्थानिक प्राधिकरण हे आपल्या इथल्या संदर्भातले वेगवेगळे प्राधिकरण आहेत कोणती असतात स्थानिक प्राधिकरण साधारण सरकारी दवाखाना अगदी बरोबर साधा पण एक प्राथमिक आरोग्य केंद्र आपलं आहे मग काय यांनी काय करणे उपाययोजना करणे मग काय उपाययोजना कराव्यात त्यांनी सुरुवातीला तर अशा घटकांचं सर्वेक्षण पाहतात असे सर्वेक्षण करावं लागतं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण काम करतो तेव्हा सर्वेक्षण घेऊन माहिती संकलन करणं हे उपाययोजना करायची आहे तेव्हा सर्वेक्षण करणं की कशा प्रकारचे कारण आहेत अशी विकलांगता किंवा दिव्यांगता कारण काय आहेत याच सर्वेक्षण करणं शोध घेणं संशोधन करणं त्याला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती कशा अंमलात आणता येतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यक्तींना प्रशिक्षण कसं देता येईल सार्वजनिक आरोग्य आहे स्वास्थ्य आहे आणि स्वच्छता आहे या बाबतीत देखील काय उपाययोजना करता येतील मग ह्या अगदी बालवाड्यापासून शाळेपासून प्राथमिक आरोग्य गाव पातळीवरचे काय कार्यकर्ते आहेत आपले अंगणवाडी कर्मचारी आहेत आशा कर्मचारी आहेत यांचं सहकार्य घेऊन विकलांगता येऊ नये यासाठी त्यांनी उपाययोजना करणे हे प्रकरण चार मध्ये विशद केलेलं आहे पुढचं आहे प्रकरण पाच शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे अशा दिव्यांग व्यक्तीच्या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात हे प्रकरण किती मध्ये मांडलेलं आहे तर प्रकरण पाच मध्ये या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहे प्रकरण पाच काय केलेलं आहे की या समुचित शासन किंवा हे प्राधिकरण आहे त्यांनी अशा मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद करणं हे एक अत्यंत पहिलं महत्वाचं त्यानंतर त्यांनी अनौपचारिक शिक्षण जसं औपचारिक शिक्षण आहे त्याचप्रमाणे अनौपचारिक शिक्षणाची तरतूद करणं त्यासाठी विविध योजना तयार करणं कार्यक्रमाचं आयोजन करणं अशा व्यक्तींना अशा मुलांना सहाय्यभूत होईल त्यांना आवड निर्माण होईल शिक्षणात किंवा त्यांच्या या बाबतीत तर त्यांना शैक्षणिक उपकरणं त्या संदर्भात आणखीन नवनवीन काय उपकरणं तयार करता येतील की जेणेकरून त्यांना सहज आणि सुलभ झालं पाहिजे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करत असताना त्यांना सहज सुलभता आली पाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन याही बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण संस्थांची स्थापना विशेष प्रशिक्षण संस्था
वाहतुकीच्या सुविधा आणि अशा काही दूरदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांनी अनुलेखकाची सोय पडली. म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात प्रकरण 5 मध्ये या पीडब्ल्यूडी ऍक्ट मध्ये या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या. पुढचा आहे प्रकरण 6. एकूण किती प्रकरण अभ्यासायचे ते आपण सुरुवातीला पाहिले बघा. किती प्रकरण आहेत या पीडब्ल्यूडी ऍक्ट मध्ये? 14 प्रकरण आहेत. 14 प्रकरण आहेत. ते आतापर्यंत आपण आता 6 प्रकरण प्रकरण 5 हे कशा संदर्भातलं होतं आता पाहिलेलं आपण. हे त्याचे पाहिलं आपण प्रकरण 5 शिक्षण शिक्षणाचं अगदी बरोबर. जे व्यक्ती आहेत शिक्षण तरतुदी काय केलेल्या आहेत. आता प्रकरण 6 मध्ये सेवा योजनेच्या संदर्भात मग अशा व्यक्तीसाठी राखून ठेवता येतील अशा जागा निश्चित करणे सुरुवातीला. म्हणजे अशा व्यक्तींना सेवा देत असताना सेवाची संधी मिळावी कारण आपण पाहिलंय त्याच्यामध्ये समान संधी हक्क संरक्षण. म्हणजे हा जो दिव्यांग व्यक्ती विकलांग व्यक्तीच्या संदर्भातला हा अधिनियम अभ्यासत असताना ब्रॅकेटमध्ये 3 बाबी होत्या बघा. कोणत्या 3 बाबी होत्या कोण सांगतं पुन्हा एकदम बघा. कशावर भर दिलेला आहे या पीडब्ल्यूडी ऍक्ट मध्ये? तर ते ब्रॅकेटमध्ये पाहिलं होतं बघा आपण सुरुवातीला 3 बाबी होत्या. आपण जर तो लिहिलेला असेल विकलांग व्यक्तीसाठी अधिनियम पण ब्रॅकेटमध्ये 3 बाबी दिले होते. कोणत्या आहेत ते 3 बाबी आता उच्चारले आपण. आहेत का बघा सर? समान संधी हक्कांचे संरक्षण अगदी बरोबर. आणखी समान सहभाग अगदी बरोबर. खूप छान सर. समान संधी पूर्ण संरक्षण हक्क संरक्षण आणि पूर्ण सहभाग असे 3 मुद्दे. म्हणजे हा ऍक्ट अभ्यासताना या 3 बाबीवर भर देणं किंवा त्या बाबीला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींसाठी जागा राखून ठेवणं त्यांची त्या कार्यालयाकडे त्यांच्या संदर्भातली जी अनुषंगाने जी कार्यालय आहे त्यांच्याकडे विशेष सेवा माहिती सादर करणं ज्या काही लिखित बाबी आहेत त्या जर जागा भरलेल्या असतील तर त्या जागा रिक्त जागा पुढे चालू ठेवणं किमान 3 वर्ष तरी त्या जागा काय करायचे त्यांनी पुढे चालू ठेवायचे आणि मग 3 वर्षानंतर कोणा विशेष परवानगी न मग त्या जागा इतर घटकास पण न भरलेल्या रिक्त जागा पुढे चालू ठेवणं हेही महत्वाचं आहे. नियोक्ताने अभिलेख ठरवणे त्या ठेवणे लिखित बाबी आहेत त्या त्यांची सुनिश्चित त्यांची योजना असेल किंवा त्या व्यक्तीचा सर्व शैक्षणिक संस्थांनी विकलांग व्यक्तीसाठी राखीव जागा ठेवणं त्याचप्रमाणे दारिद्र्य निर्मूलन योजनेमध्ये रिक्त जागा ठेवणं आणि मनुष्यबळ 5% विकलांग व्यक्ती असतील त्यांची सुनिश्चितता करून घेण्यासाठी त्याशा व्यक्तींना नियोक्ता जो या संदर्भातला जो नेमलेले आहेत अधिकारी त्यांनी प्रोत्साहन देणं त्यांना या बाबी पुरवणं. प्रकरण 6 मध्ये सेवा योजन. प्रकरण 7 मध्ये विधायक कार्यवाही असं दिलेलं आहे. अशा दिव्यांग व्यक्तींना सहाय्यकारी साधनं आणि उपयंत्रे पुरवणे म्हणजे त्यांना पूरक होईल असं शिक्षण घेण्यासाठी सहाय्यभूत होतील अशी साधनं आणि उपयंत्र पुरवणं. त्याचप्रमाणे अशा घटकासाठी जमिनीचं खास वाटप किंवा त्यांची जी काय मालमत्ता असेल किंवा इतर बाबी आहेत ते करत असतानाही त्यांच्यासाठी विशिष्ट योजना तयार करणं म्हणजे या संदर्भात त्यांचं संरक्षण असेल त्यांना समान संधी देणं असेल या बाबींचा विचार या विधायक कार्यवाहीमध्ये करणे. पुढचं आहे भेदभाव न करणे. प्रकरण 8 भेदभाव न करणे. आता भेदभाव कुठं करायचा नाही तर परिवहनात भेदभाव न करणे. म्हणजे कुठं आला तो परिवहनात म्हणजे रेल्वे असेल आणखी रेल्वे बस एसटी बस म्हणतो आपण किंवा इतर बाबी तिथं भेदभाव न करणं. रस्त्यावर भेदभाव न करणं. बांधीव जागेत भेदभाव न करणं. आणि शासकीय सेवा योजनामध्ये भेदभाव न करणं. या घटकाच्या माध्यमातून या व्यक्तींना प्रकरण 8 मध्ये भेदभाव न करणे या संदर्भातल्या या तरतुदी दिलेल्या आहेत. ही जी क्षेत्र दिलेली आहेत या क्षेत्राच्या संदर्भात कुठंही यांच्यावर भेदभाव होता कामा नाही कारण आपला हा पीडब्ल्यूडी ऍक्ट काय सांगतो की समान संधी देणं हक्क संरक्षण करणं आणि त्यांचा पूर्ण सहभाग घेणं. त्यामुळे ही जी क्षेत्र जीवनाची येतात आपल्या जीवनामध्ये ही प्रत्यक्ष येतात दैनंदिन जीवनामध्ये तेव्हा आपण यांना समान वागणूक देणं या स्वरूपातला
या प्रकरण 8 मध्ये माहिती पुढे आहे प्रकरण 9 हे कशाच्या संदर्भात आहे तर संशोधन आणि मनुष्यबळ विकास यामध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणं संशोधनाचं काम हाती घेणं अशी जी संशोधन कोण घेतील त्यांच्या अशा विद्यापीठांना संस्थांना शैक्षणिक संस्था असतील सामाजिक संस्था असतील त्यांना आर्थिक प्रोत्साहन देणं या संदर्भातली तरतूद कारण नाविन्यपूर्ण बाबी शोधून त्यांना सहज सुलभ शिक्षण कसं देता येईल त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल माणूस म्हणून एक त्यांना चांगल्या प्रकारचं आपल्याला कसं जीवन मान त्यांना पुरवता येईल या दृष्टिकोनातून संशोधन कार्यातून या बाबी सहज शक्य आहेत आणि म्हणून त्या संदर्भातली तरतूद या प्रकरण 9 मध्ये केली आहे प्रकरण 10 अशा विकलांग व्यक्तींच्या संस्थांना मान्यता देणे हे प्रकरण 10 मध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यासाठी सक्षम प्राधिकरण मग जसं आपण पाहिलं होतं मुख्य आयुक्त आयुक्त सक्षम प्राधिकरण व्याख्यामध्ये प्रकरण 1 मध्ये पाहिलं होतं की अशा संदर्भातले घटक आहेत त्यातला सक्षम प्राधिकरण कॉम्पिटंट अथॉरिटी जी कोण आहेत त्यांची नियुक्ती करणं त्या दिव्यांग व्यक्तीची नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय ते तशा प्रकारची संस्था स्थापन न करणं त्यांची नोंदणी अधिकृत नोंदणी असावी आणि मग त्यांनी ती संस्था स्थापन करावी ती संस्था चालवावी त्यासाठी अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र घ्यायचं अन्यथा ते प्रमाणपत्र रद्द करणं त्या संदर्भात अपील करणं किंवा केंद्र शासन राज्य शासन या संदर्भातल्या या तरतुदी या प्रकरण 10 मध्ये आहेत प्रकरण 11 आहे गंभीर स्वरूपाची विकलांगता असलेल्या व्यक्तीसाठी संस्था स्थापन करणं अधिक गंभीर स्वरूप असेल विशिष्ट त्या मर्यादेच्याही पलीकडे असेल तर त्या व्यक्तींसाठी विशेष संस्था स्थापन करणं आणि प्रकरण 12 मध्ये दिलेलं आहे मुख्य आयुक्त आणि आयुक्तांची नियुक्ती करणं जसं मग सक्षम प्राधिकरण होते याच्या अगोदर केंद्रीय समन्वय समिती राज्य समन्वय समिती केंद्रीय कार्यकारी समिती राज्य कार्यकारी समिती त्यामध्ये आपण पाहिले अध्यक्ष सदस्य सचिव त्याचप्रमाणे आता मुख्य आयुक्त आयुक्त सक्षम प्राधिकरण किंवा स्थानिक प्राधिकरण या स्वरूपाच्या बाबी इथं अपेक्षित आहेत आणि म्हणून मुख्य आयुक्त आणि आयुक्तांची नियुक्ती की जेणेकरून या व्यक्तींच्या समस्या असतील त्यांच्यासाठी काही विशेष प्रकल्प राबवत असतील विशेष योजना असतील शासनाच्या अनेक योजना आहेत केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील किंवा विविध इतर काही स्वयंसेवी संस्था संघटना यांच्या जे काही आहे निधी असेल आलेला निधी पर्यंत पोहोचवणं किंवा त्यांचे धोरण असतील त्यांच्यासाठी जी योजना आहेत त्या पुरवणं यासाठी अशा व्यक्तींसाठी मुख्य आयुक्त आयुक्ताची नियुक्ती केलेली आहे आणि प्रकरण 13 मध्ये सामाजिक सुरक्षा एकूण 14 प्रकरण आहेत त्यातलं हे प्रकरण 13 समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी पुनर्वसनाचं काम हाती घेणं मग पाहिलं आपण की या घटकांनी निश्चितच यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव वेगळ्या प्रकारची गतिमानता आणण्यासाठी या लोकांनी किंवा या स्तरावर या समितीनं किंवा या घटकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे स्थानिक प्राधिकरण म्हणजे आपण अगदी सुरुवात अंगणवाडीपासून ते अशा अंगणवाडी सेविका बालवाड्या गाव पातळीवरचे काही कार्यकर्ते आहेत यांच्यापासून आपल्याला काय करायचे त्यांच्या पुनर्वसनाचं काम हाती घ्यायचे आणि सर्व घटकापर्यंत त्यांचे पोहोचून असा कोणताही एका व्यक्ती या प्रवाहाच्या बाहेर राहता कामा नये त्यासाठी सर्वांनी मोठ्या आणि व्यापक स्तरावर प्रयत्न करणं त्यांना सुरक्षा प्रदान करणं सामाजिक स्वास्थ्य असेल सामाजिक आरोग्य राखणं त्यांची काळजी असणं किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर उपाययोजना सुचव अनेक घटकांच्या संदर्भातलं हे पुनर्वसनाचं काम या सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून करायचंय त्यांच्यासाठी काही विमा योजना असेल काही ज्या बाबी असतात त्याही करणं बेरोजगार भत्ता योजना तयार करणं म्हणून प्रकरण 13 मध्ये सामाजिक सुरक्षा आणि प्रकरण 14 जे आहे ते संकीर्ण इतर सर्व बाबींसाठी दिलेलं आहे जर अशा व्यक्तीसाठी असलेल्या कोणतेही लाभ यांचा कपटाने फायदा घेतला शिक्षा म्हणजे आपण नाही या संदर्भात जर काही अनुचित प्रकार असेल गैरवर्तन झालेला असेल आपण तर निश्चितच त्याला शिक्षा आहे मग हे जे अधिकारी आहेत मुख्य आयुक्त आयुक्त किंवा इतर कर्मचारी हे लोकसेवक जसं आपण मग भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 मध्ये पाहिलं किती कर्मचारी हे लोकसेवक म्हणून असतील आपलं कसं आहे शिक्षण सेवक मुख्य आयुक्त आयुक्त अधिकारी आणि हे कर्मचारी हे लोकसेवक म्हणून असतील जर त्यांनी सद्भावपूर्वक काम केलेलं असेल आणि तरीही त्यांना कारवाईला सामोरं जावं लागत असेल तर त्यावेळेस मात्र त्यांना संरक्षण देण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट केलेली आहे तर आतापर्यंत आपण 2 ऍक्ट पाहिले कोणते 2 ऍक्ट पाहिले बघा बरं त्यांची नाव काय सांगते 2 ऍक्ट आरसे ऍक्ट 1992 आणि पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 अगदी बरोबर खूप छान
आता पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे एनएचएफडीसी आरसीआय ऍक्ट 1992 पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 आणि त्यानंतर आता तिसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो आहे एनएचएफडीसी त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मराठी रूपांतर आहे राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ आता याची स्थापना याची पार्श्वभूमी सुरुवातीला विचारात घेणं गरजेचं आहे तर भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या माध्यमातून या कॉर्पोरेशन 24 जानेवारी 1997 रोजी कंपनी कायदा 1956 या कंपनी कायदा 1956 च्या 25 कलमनुसार 24 जानेवारी 1997 रोजी ही कंपनी नोंदणीकृत करण्यात आली म्हणजे केव्हा अस्तित्वात आली कोणत्या ऍक्ट नुसार आली तर कंपनी ऍक्ट 1956 त्यातलं कलम 25 यानुसार राष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी ही वित्त आणि विकास महामंडळ स्थापन करण्यात आले ना आता या संदर्भात आणखीन पुढची म्हणजे याला पूरक माहिती आहे नॉट फॉर प्रॉफिट म्हणून कंपनीची स्थापना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही हे काय कुठल्या फायद्यासाठी म्हणून स्थापन केलेली कंपनी नाही ह्याच हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहायला मिळतं नॉट फॉर प्रॉफिट याची संपूर्ण मालकी कोणाची आहे तर भारत सरकारची आहे कारण आपण पाहिले की हे भारत सरकारच्या जो विभाग त्या संदर्भातलं ही कॉर्पोरेशन आहे आणि म्हणून त्याची संपूर्ण मालकी 400 कोटींचा अधिकृत भाग भांडवल या संदर्भात या कंपनीला प्राप्त आहे मग भारत सरकारच्याच आधिपत्याखाली नियंत्रणाखाली असल्यामुळे त्यांनीच नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाद्वारे याचं व्यवस्थापन चालतं आणि काय काम करतात तर हे जसं केंद्र पातळीवर आहे तसंच राज्य सरकारनं नामनिर्देशित केलेल्या राज्य पातळीवर देखील अशा दिव्यांग व्यक्तींना त्यांना या निधीचं वितरण करण्यासाठी ही एक एपेक्स इन्स्टिट्यूशन कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं शिखर संस्था सर्वोच्च संस्था म्हणून या कंपनीची ओळख आहे याही कंपनीचं जर आपण प्रणाली पाहिली तर अशा स्वरूपाची प्रणाली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये अध्यक्ष किंवा त्या अध्यक्षांनाच व्यवस्थापक संचालक मॅनेजिंग डायरेक्टर असं म्हटलेलं आहे त्यांना अध्यक्ष किंवा मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापक संचालक असं ते पद आहे त्यांच्या नियंत्रणाखाली पुन्हा विविध विभाग आहेत अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्या नियंत्रणाखाली विविध विभाग आहेत ते विभाग कोणते तर इथं काही आपल्या समोर विभाग दिलेले आहेत अंतर्गत लेखा परीक्षण हा एक विभाग आहे इंटरनल ऑडिट म्हणून आहे प्रकल्प विभाग आहेत काही आर्थिक विभागाच्या संदर्भातला एक आहे कंपनीच्या इतर काही बाबी असतात कंपनी अफेअर्स त्या संदर्भात आहे काही पर्सनल आहेत काही ऍडमिनच्या संदर्भात आहेत आणि काही दक्षता कक्ष म्हणून आहेत तर हे एनएचएफडीसी याची जेव्हा कार्यप्रणाली किंवा संरचना जेव्हा विचारात घेतो आम्ही तेव्हा अनेक विभाग यामध्ये समाविष्ट आहेत आणि या प्रत्येक विभागाच्यासाठी विभागीय जनरल व्यवस्थापक रिजनल जनरल मॅनेजर आणि मुख्य व्यवस्थापक अशा स्वरूपाची पद निश्चित करण्यात आली म्हणजे ह्या एनएचएफडीसीच संरचना या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आता यांची कार्य काय आहेत तर हे एनएचएफडीसी हे जे महामंडळ स्थापन झालं त्याचा मुख्य उद्देशच आहे दिव्यांगांचं सक्षमीकरण आणि म्हणून दिव्यांगांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार आणि इतर उपक्रमांना प्रोत्साहन देणं हे पहिलं काम आहे कारण स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण कसं करता येईल त्यांच्या जीवनमानाचा दर्जा कसा उंचावता येईल आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून हे प्रेरित इतरांना प्रोत्साहन देणं प्रेरित करणं असेल आणि आर्थिक पाठबळ आर्थिक संघटन आर्थिक सक्षमीकरण आर्थिक पुनर्वसन या संदर्भात काय करता येईल यासाठी ही महामंडळ काय करत कार्य कारण यांचं भाग भांडवल 400 कोटी आपण सुरुवातीला पाहिलं त्याचं जे प्राथमिक भाग पाहायचा होता
त्याच्यावरूनच या संदर्भात अनेक उपक्रम राबवावे अनेक स्कीम राबवाव्यात योजना राबवाव्यात आणि त्या या सर्व दिव्यांग बंधू भगिनीपर्यंत पोहोचाव्यात हा याचा उद्देश पुढे आहे आर्थिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य योजना आणि प्रकल्पांसाठी कर्ज आणि ॲडव्हान्सद्वारे सरकारने वेळोवेळी विहित केलेल्या उत्पन्नाच्या किंवा आर्थिक निकषांच्या अधीन मदत करणे काही वेळा लोन त्यांच्यासाठी मंजूर करणं काही वेळा ॲडव्हान्स देऊन त्यांचं उत्पन्न आणि आर्थिक निकष आहेत त्यानुसार त्यांना मदत करणं म्हणजे मदत करायची आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यासाठी त्यांच्यासाठी योजना आहेत काही प्रकल्प आहेत परंतु हे दोन माध्यमातून द्यायचे काही लोन सिस्टम आहे त्यांच्याकडे ॲडव्हान्स सिस्टम आहे आणि तेही देताना ते कशाचा उच्चार करणं इन्कम आणि त्यांचे काही निकष आहेत याच्या आधारे त्यांना मदत करणं असे काही आपले दिव्यांग बंधू भगिनी जे पदवी आणि उच्च स्तरावरील प्रशिक्षण घेत आहेत शिक्षण घेत आहेत पदवी स्तरावरच असेल किंवा उच्च स्तरावरच असेल मग ते कोणते आहे काही जनरल शिक्षण आर्ट सायन्स कॉमर्स काही व्यावसायिक शिक्षण आहे काही तांत्रिक शिक्षण आहे अशा स्वरूपात त्यांना कर्ज देण्याची सुविधा या महामंडळाच्या माध्यमातून केली जाते कारण त्याचं नावच आहे वित्त आणि विकास महामंडळ निधी आहे आणि त्याच्या आधारे या दिव्यांगांचं सक्षमीकरण करणं त्यांचा विकास करणं त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणं पुढचं आहे उत्पादन युनिटच्या योग्य आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी दिव्यांगांच्या तांत्रिक आणि उद्योजकीय कौशल्यांच्या उन्नतीसाठी मदत करणं आज आपण पाहतो एंटरप्रेनरशिप आहे स्किल बेस्ड आहेत सर्व काही टेक्निकल बाबी आहेत मग दिव्यांग बंधू भगिनीही आपले त्या स्वरूपात सक्षमीकरण झाले पाहिजे कौशल्याच्या विकासाच्या जोरावर त्यांची उन्नती त्यांचं जीवनमानाचा दर्जा उदरनिर्वाह स्वयंरोजगार स्वयं या दृष्टिकोनातून त्यांना मदत करणं म्हणून हे कार्य करतात पुढचं आहे दिव्यांगांना समाजात समावेश आणि आरामदायी राहण्याची सोय करणे समाजामध्ये तो एक समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे दिव्यांग बंधू भगिनी आणि म्हणून त्यांचा या दृष्टिकोनातून विचार करणं म्हणजे जीवनमान त्यांचं उच्चावणं त्यांना अतिशय निर्बंध मुक्त मगा जसं आपण पाहिलं की कामाचं ठिकाण असेल कार्यालयाचं ठिकाण असेल शाळा असतील किंवा इतर संस्था असं तिथे त्यांना निर्बंध मुक्त वातावरण कसं देता येईल आरामदायी वातावरण कसं राहण्याची सोय या बाबी या महामंडळाच्या माध्यमातून पुरवल्या जातात पुढचा हा सहावा जे कार्य आहे दिव्यांगाच्या आर्थिक हितासाठी आणि त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी त्यांचं आर्थिक हित तर जोपासायचं वित्त आणि विकास महामंडळ आहे आणि त्यांचं योग्य पुनर्वसन करायचं असेल तर काही बाबी किंवा उपक्रम राबवले त्यामध्ये सुरुवातीला प्रशिक्षण देणे गुणवत्ता नियंत्रण स्थापन करणे प्रक्रिया विकास तंत्रज्ञान अशी काही सुविधा केंद्र सेंटर्स उभा करणं की ज्या माध्यमातून त्यांच्या बेसिक ज्या बाबी आहेत त्या पुरवणं ते उपक्रम आयोजित करणं या संदर्भात ही जी महामंडळ आहे ते कार्य करते पुढचं आहे दिव्यांगाच्या विकासासाठी राज्यस्तरीय संस्थांना आर्थिक मदत देऊन आणि व्यावसायिक निधी मिळवून देण्यासाठी मदत करणे केंद्रीय राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे राज्यस्तरीय संस्थांना देखील आर्थिक मदत दिलं जातं त्यांच्यामध्ये सहसंबंध राखून समन्वय राखून आणि असं काय व्यावसायिक कौशल्य जसं मग आपण पाहिलं उद्योजकता कौशल्य स्वयंरोजगार निर्माण करणं व्यवसाय सुरू करणं या दृष्टिकोनातून निधी मिळवून देण्यासाठी अशा राज्यस्तरीय संस्थांना देखील मदत केली जाते पुढचं आणखीन काय करतं हे महामंडळ तर राज्य सरकार त्यांच्या काही ज्या भागीदार बँका आहेत काही वित्तीय संस्था आहेत त्या किंवा राज्यस्तरीय संस्था यांना निधीचं वितरण करण्याचं काम वित्त पुरवठा करण्याचं काम आणि त्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींचं सक्षमीकरण करण्याचं काम करण्याचं एक सर्वोच्च संस्था एपेक्स इन्स्टिट्यूशन म्हणून याचं काम आहे ते कार्य आपल्याला इथं पाहायला मिळत आता हे NHFDC हे जे महामंडळ आहे या महामंडळाच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या जातात म्हणजे काही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे या काही योजना आहेत यामध्ये दिव्यांग स्वावलंबन योजना आता इथं फक्त आपल्या समोर मी काय केलं फक्त टायटल्स दिलेले आहेत ही सर्व योजना स्पष्ट करायची म्हटलं की आणखीन आपल्या बाबी राहतात आणखीन आपले दोन मुद्दे राहिलेले आहेत
वेळेचा विचार केला दोन मुद्दे राहिले हा तिसरा मुद्दा एकूण पाच मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे इथं फक्त आपल्या समोर कोणत्या योजना आहेत या महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींसाठी तर त्या फक्त योजना आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे दिव्यांग स्वावलंबन योजना म्हणून आहे त्यानंतर विशेष मायक्रो फायनान्स योजना आताच मग आपण पाहिलेलं आहे त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी किंवा उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष मायक्रो फायनान्स योजना आहे उत्पन्न वाढीसाठी वाहनाची मालकी विशिष्ट कालावधी पुरती त्यात दिलेली आहे आणि स्वयंरोजगार मॉडेल म्हणून ह्या चार योजना आहेत याची डिटेल माहिती तुम्ही काय करू शकता विविध संदर्भ पुस्तक असतील किंवा या संदर्भातलं जे ऑनलाईन किंवा ई रिसोर्सच्या माध्यमातून तुम्ही आणखीन माहिती घेऊ शकता भरपूर माहिती उपलब्ध आहे इंटरनेटवर उपलब्ध आहे किंवा ते जे मंत्रालय विशिष्ट त्या विभागात देखील तुम्हाला त्या योजना पाहायला मिळतात किंवा NHFDC असं जरी आपण सर्च केलं तरी सर्व योजना तुम्हाला त्या अभ्यासायला मिळतील फक्त ती योजना काय आहे किंवा या फक्त सांगण्याचा हा प्रयत्न आहे NHFDC राष्ट्रीय स्तरावर दिव्यांग बंधू भगिनींच्या साठी सक्षमीकरणासाठी वित्त आणि विकास या दोन बाबीवर भर देणार हे महामंडळ आहे आणि त्या संदर्भात केंद्रीय स्तरापासून राज्य समन्वय साधून तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व दिव्यांग बंधू भगिनीपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच यांचा प्रयत्न आहे आणि ह्या योजना आहेत फक्त ह्या योजनांची माहिती घेणं त्या योजना तिथपर्यंत पुरवणं जसं आपण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये पाहिलं हे समुचित शासन तर आहेच त्याचबरोबर स्थानिक प्राधिकरण त्यांनी देखील या उपक्रमांची माहिती देणं त्या योजना पोहोचणं स्थानिक प्राधिकरणाने या जर योजना त्यांनी पोहोचवल्या तर निश्चितच दिव्यांग बंधू भगिनींचं सक्षमीकरण होण्यास मदत होईल आर्थिक स्वावलंबन होईल स्वयंरोजगार होईल निश्चितच त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न होतील म्हणून या योजना आपण अभ्यासाव्यात अधिक सूक्ष्मपणे इतर ई रिसोर्सेसचा वापर करून जर अभ्यासल्या तर आणखी या संदर्भातली माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते आता चौथा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आतापर्यंत तीन मुद्दे पाहिले RCI ऍक्ट 1992 PWD ऍक्ट 1995 तिसरा मुद्दा पाहिला कोणता होता तिसरा मुद्दा आताचा जो पाहिला तो कोणता तिसरा जो मुद्दा होता तो आताच आपला कशा संदर्भात माहिती घेतली तिसरा मुद्दा राष्ट्रीय अपंग दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ अगदी बरोबर राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास खूप छान धन्यवाद राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ अगदी बरोबर खूप छान हा तिसरा मुद्दा पाहिला आपण म्हणजे आजच्या ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण पाच मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल RCI ऍक्ट 1992 PWD ऍक्ट 1995 आणि तिसरा जो मुद्दा होता तो NHFDC नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ याचं पाहिलं आता चौथा मुद्दा आपल्या या व्यक्ती आहे तो आहे भारत सरकारच्या दिव्यांगासाठी योजना आणि तरतुदी कोणकोणत्या योजना आहेत कोणकोणत्या तरतुदी आहेत अनेक योजना आणि तरतुदीचा समावेश आहे इथं फक्त आपल्याला चर्चेसाठी किंवा त्याची ओळख होवी त्याचा अवेअरनेस वाढावा त्या संदर्भातले जाणीव जागृती व्हावी म्हणून काही योजना आपल्या समोर किंवा काही तरतुदी फक्त टायटलच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न आहे पहिला आहे दिव्यांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना दिली जाते ती काय दिली जाते या संदर्भातली माहिती आपण घ्या सरकारी किंवा सरकारी अनुदानित संस्थांमध्ये 3% आरक्षण आहे दिव्यांग मुलांसाठी सर्व समावेशक शिक्षण योजना म्हणून एक योजना आहे माध्यमिक टप्प्यात अपंगासाठी किंवा दिव्यांगासाठी एकात्मिक शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी राजीव गांधी फेलोशिप बघा ह्या पाच योजना आपल्या समोर आहेत याची डिटेल माहिती आहे सर्व फक्त आपण ह्या जर योजना आपल्याला प्रश्न आलेला आहे 10 मार्काला किंवा 20 मार्काला जसं स्वरूप आहे की भारत सरकारच्या दिव्यांगासाठी योजना आणि तरतुदी विषद करा इथं जेव्हा आपल्याला हा मुद्दा येईल तेव्हा हे मुद्दे आपल्याकडे असावेत आणि मग त्याचं विश्लेषण किंवा त्याची माहिती आणखीन तुम्ही काय करू शकता इतर साधनांच्या सोर्सेसच्या माध्यमातून घेऊ शकता फक्त कशाची माहिती घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न आहे
तर या पाच योजना आहेत आणखी पुढे योजना आहेत नोकरीत जसं शिक्षणात पहिला आपण 3% आरक्षण तसं नोकरीत 3% आरक्षण आरक्षणासाठी रोस्टर प्रणाली राबवावी रोजगार आरक्षण पुढे नेणं म्हणजे 3 वर्षाचं आपण म्हटलं की तो 3 वर्ष आपण ते हेच करणं पुढे पुढे नेणं ते थेट भरतीसाठी वयात सूट पदोन्नती नाकारणं आणि नोकऱ्यांची ओळख म्हणजे त्याचा अवेअरनेस कुठे उपलब्ध आहेत सेवेची संधी कुठे काम करता येईल पदोन्नतीच्या संदर्भात काय भरती कशी त्या संदर्भातले कोणत्या तरतुदी नियम आहेत या सर्व योजना भारत सरकारच्या दिव्यांगासाठी आहेत उपलब्ध आहेत आणखीन पुढे बघा फक्त मी काय केलेलं इथं आपण समोर यादी मांडण्याचा प्रयत्न आहे कोणकोणत्या योजना आहेत याच आतापर्यंत आपण किती पाहिलं बघा पहिल्या याच्यामध्ये ह्या 5 होत्या त्यानंतर पुढं ह्या 6 आहेत 5 आणि 6 11 म्हणजे ह्या काही फक्त डेफिनेट असे नाहीत परंतु आपण किती पाहिलं 20 मार्क 10 मार्क आपला प्रश्न आला तर तुम्ही या प्रत्येक मुद्द्याचं काय करू शकता स्पष्टीकरण देऊन त्याला योग्य पद्धतीने उत्तराची मांडणी करू शकता पुढचा आहे अपंग कर्मचारी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना बदली या संदर्भातली योजना आहे विशेष रोजगार विनिमय आहे खाजगी नियोक्त्यांना प्रोत्साहन देणे तेल कंपन्याकडून डीलरशिप किंवा एजन्सीचा पुरस्कार प्राप्त करणं आणि आताचे जे आपण महामंडळ पाहिलं होतं NHFDC याकडून आर्थिक सहाय्य दिलं जातं कारण 400 कोटींचं भाग भांडवल असणार आहे हे महामंडळ त्याची योजना काय जसं आता आपण ह्याची डिटेल माहिती पाहिली तसं या प्रत्येक योजनेचे डिटेल्स आपण पाहिले तर निश्चितच काय होईल आपल्याला या भारत सरकारनं राबवित असलेल्या दिव्यांगासाठीच्या योजना आणि इतर यादी आहेच त्याचबरोबर आयकर मध्ये काही सूट दिलेली आहे त्या सुद्धा योजना आपल्याला माहिती आहेत पण त्यांना किती उत्पन्नावर किती कर आहे किंवा ते कोणावर अवलंबून आहेत दिव्यांग त्यांच्यासाठी सुद्धा आयकर कपात काय आहे म्हणजे अनेक योजना आहेत इथं आपल्याला फक्त चर्चेसाठी किंवा त्याची ओळख व्हावी म्हणून काही योजना आणि तरतुदी मांडण्याचा प्रयत्न आहे आणखीन जर आपण पाहिलं तर ह्या देखील काही योजना आहेत बघ प्रत्येक योजना मोठी विकास नावाची योजना आहे समर्थ निर्मया सहयोगी ज्ञान प्रभा प्रेरणा संभव बढते कदम आणि दिशा भारत सरकारच्या दिव्यांगासाठीच्या योजना आणि तरतुदी अनेक आहेत फक्त आता हित आपल्याला माहिती व्हावी त्या संदर्भातलं कोणकोणत्या योजना आहेत म्हणून थोडं तुमच्या समोर मांडण्याचा आता हे प्रत्येक विकास योजना घेतली तर काय आहे त्याची डिटेल त्याची उद्दिष्ट काय म्हणजे दिव्यांगाचं सक्षमीकरण करण्यासाठी कोणता वयोगट आहे त्या वयो डे केअर कसं केलं जातं या देशाच्या माध्यमातून समर्थ योजना काय सांगते निर्मया काय सांगते सहयोगी या प्रत्येक योजनेची जर डिटेल माहिती तुम्ही घेतली तर आणखीन तुमच्याकडे काय होईल त्याची माहिती होईल आणि भारत सरकार राबवित असलेल्या ह्या दिव्यांगासाठीच्या योजना आहेत त्या समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच त्यांचं सक्षमीकरण होण्यास प्रयत्न दिव्यांग बंधू भगिनींचं सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे या योजनांची माहिती आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्या आजूबाजूला जर अशा प्रकारचे आपले बंधू भगिनी दिव्यांग बंधू भगिनी असतील तर निश्चितच त्यांना त्या संदर्भातलं ऑनलाईन अप्लिकेशन करणं त्या संदर्भातले तरतुदी काय आहेत नियम काय आहेत प्रणाली काय आहेत आणि त्याचा फायदा घेणं त्या योजनेचा या संदर्भात आपण काय करू शकता त्यांची अवेअरनेस आपण शिक्षक प्रशिक्षक आहात सर्वजण संशोधक आहात निश्चितच तुम्हाला जर असं नुसतं सोर्स दिला तर तुम्ही आता काय करणार त्याची माहिती घेणार आहात कारण संशोधन रिसर्च आहे तुमचं मी हे सर्च केलंय आता ह्याच्यावर तुम्ही काय करणार आहात रिसर्च करणार आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिसर्च करण्यासाठी हे मुद्दे देण्याचा माझा प्रयत्न आहे भारत सरकारच्या या दिव्यांगासाठीच्या असलेल्या योजना प्रत्येक योजना बघा अभ्यासा खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या वयोगटासाठी आहे कोणत्या विभागासाठी आहे कोणत्या घटकासाठी आहे त्याच्यात काय वयोगट कोणता आहे अत्यंत प्रत्येक बाबीचं स्पष्टीकरण या योजनेचं त्यामध्ये दिलेलं आहे तर आतापर्यंत आपला हा घटक क्रमांक 2 मधला जो हा मुद्दा होता त्यातले 4 उपमुद्दे सुरुवातीला पाहिले आपण ते 4 मुद्दे हे आपले विचारात घेतलेले आहेत आता फक्त आपला शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे विविध गरजा असलेल्या मुलांच्या समावेशासाठी शिक्षक पालक आणि समुदायाची भूमिका म्हणजे या 3 घटकाच्या संदर्भातला हा मुद्दा पाहिजे
दोन मुद्दे दिलेले आहेत दोन टॉपिक आपल्याला त्यातला पहिला टॉपिक आता आपण विचारात घेतला त्यामध्ये चार उपमुद्दे होते बघा कारण त्याचं नावच होतं नॅशनल लेजिस्लेशन जर आपण सिलेबस पाहिला मी सिलेबस ग्रुपला पाठवलेला तर त्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत हे चार मुद्दे आरसीआय ऍक्ट 1992 पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 एनएचएफडीसी आणि भारत सरकारच्या दिव्यांगासाठीच्या योजना आणि स्कीम्स अँड प्रोव्हिजन्स असं दिलेलं आहे तर ह्या चार मुद्द्यांवर जे काही स्टडी मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न होता म्हणजे त्या विषयाला फक्त मी सुरुवात केलेली आहे आता मात्र तुम्ही काय करणार त्याच्यावर आणखी जास्त माहिती घेऊन तुमचा जो तो मुद्दा आहे तो अत्यंत अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तो हा टॉपिक एक झाला आता हा दुसरा टॉपिक आपल्याला इथे विचारात घ्यायचा आहे अत्यंत सोपा आणि सहज सुलभ असलेला हा टॉपिक समजायला सोपा आहे आपल्याला हा की विविध गरजा यामध्ये डायव्हर्स नीड्स असं म्हटलेलं आहे अशा मुलांच्या समावेशासाठी शिक्षक पालक आणि समुदायाची भूमिका मग आता आपल्याला काय करायचंय विविध गरजा असलेल्या मुलांच्या समावेशासाठी शिक्षकाची काय भूमिका आहे विविध गरजा असलेल्या मुलांच्या समावेशासाठी पालकांची काय भूमिका आहे आणि विविध गरजा असलेल्या मुलांच्या समावेशासाठी समुदायाची काय भूमिका आहे अशा तिन्हीची स्वतंत्रपणे जर आपण चर्चा केली किंवा ती माहिती मांडली तर निश्चितच आपलं 20 मार्काचं उत्तर चांगल्या पद्धतीने तयार होईल 10 मार्काचं 20 मार्काचं जे काही प्रश्नपत्रिकेत स्वरूप असेल त्या दृष्टिकोनातून म्हणजे हा जर प्रश्न आपल्या समोर आला परीक्षेमध्ये तर त्या संदर्भात काय असावं या संदर्भात आपण चर्चा करू आता ही तर प्राथमिक माहिती आहे कारण ही प्राथमिक माहिती अभ्यासल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही म्हणून ह्या काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे की विशेष गरजा असणार बालक म्हणजे कोणतं बालक आपण नेहमी अभ्यासतो किंवा ती व्याख्या केलेली आहे आपल्या सर्वांना सुपरिचित आहे ती व्याख्या की विशेष गरजा असलेलं बालक म्हणजे कोणतं तर सर्वसामान्य बालकापेक्षा वेगळं असलेलं बालक सर्वसामान्य बालकापेक्षा भिन्न असलेलं बालक दोन शब्द आहेत सर्वसामान्यपेक्षा वेगळं असणार बालक आणि सर्वसामान्य बालकापेक्षा भिन्न असलेले बालक पण कशाच्या बाबतीत भिन्न दोन दिले तुम्ही त्यांनी क्षमता आणि गरजा क्षमतेनुसार भिन्न आहेत गरजेनुसार भिन्न आहेत आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा मुलांना आम्ही काय म्हटलंय बालकांना चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स अशी बालकं ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ती संकल्पना आपल्याला माहीत होणं म्हणून दोन घटकांचं त्यांच्या क्षमता नुसार भिन्न आहेत गरजेनुसार भिन्न आहेत कोणापेक्षा सर्वसामान्य बालकापेक्षा आणि मग पुढे दिलेत कोणत्या गरजा त्यांच्या शारीरिक असतील भावनिक आहेत वर्तन समस्या वेगळ्या आहेत त्यांच्या अध्ययनातील समस्या वेगळ्या आहेत अध्ययन करत असतानाच्या ज्या गरजा वेगळ्या आहेत समस्या वेगळ्या आहेत अडचणी आहेत आणि त्या जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि म्हणून अशा बालकांचा आपल्याला परिचय या माध्यमातून इथं घ्यायचा अशा विविध गरजा आणि क्षमता असणारे भिन्न असणारे बालक म्हणजे विशेष गरजा असणारे बालक होय ही या विशेष बालकांची व्याख्या आपल्याला परिचित आहे परंतु आता हा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तर थोडं प्रारंभिक पार्श्वभूमी म्हणून या स्वरूपातली माहिती आपण इथं घेतोय विशेष गरजा असणारं बालक CWSN चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स असं म्हटलं जातं त्याला चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स हे सामान्य किंवा सर्वसामान्य बालकापेक्षा क्षमतेच्या आणि गरजेच्या बाबतीत भिन्न आहे आणि त्यामुळे त्यांना अधिक मार्गदर्शनाची समुपदेशनाची किंवा अधिक सुविधांची गरज राहते त्यांचा वाढ विकास हा इतर मुलांच्या तुलनेत सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत निश्चितच भिन्न असतो म्हणूनच आपण त्यांना विशेष गरज असलेले बालक म्हणतो या संदर्भातला रिवाइज पीडब्ल्यूडी ऍक्ट 2016 जसं आता आपण पाहिलं पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 त्यानुसार दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांगाचे 21 प्रकार मानलेले आहेत त्या काय प्रकाराकडे आपल्याला जायचं नाही फक्त एक पार्श्वभूमी म्हणून आपल्यासमोर तुम्हाला विषय खुला करतो तुम्हाला जास्तीत जास्त त्या स्वरूपातली माहिती घेण्यासाठी सर्च केलेला आहे मी ते फक्त तुमच्याकडे रिसर्च साठी पाठवतोय एवढंच माझी भूमिका असणार आहे म्हणून हे काय आहेत आरपीडब्ल्यूडी ऍक्ट जसं आपण पीडब्ल्यूडी ऍक्ट पाहिला दिव्यांगाचे 21 प्रकार कोणते आहेत काही 21 दिले तर असे नाही आणखीन जास्त असू शकतात पण एक माहितीस्तव काही माहितीस्तव दिलीत बघा इथं आता काही अंध आहेत विशेष गरजा असणारी बालकं
विशेष क्षमता असलेली बालक किंवा त्याला विशेष बालक स्पेशल नीड्स असणारे चिल्ड्रन कोणते आहेत तर अंध आहेत काही दृष्टी दोष असणारे आहेत काही कर्णबधिर आहेत वाचा दोष असणारे आहेत अस्थिव्यंग आहेत मानसिक आजार असणारे आहेत अध्ययन अक्षमता असणारे आहेत मेंदूचा पक्षघात सेरेब्रल पाल्सी स्वतःमध्ये मग्न असणारे गुंतणारे स्वमग्न बहुविकलांग आहेत नुसता हाच प्रकार आहे असं नाही विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा तर पुढे दिले बघा कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे बालक कारण सर्वसामान्य बालकापेक्षा वेगळे असणारे बालक सर्वसामान्य बालकापेक्षा भिन्न असणारे बालक कशाच्या बाबतीत म्हटलं आपण दोन मुद्दे सांगितले कोणते दोन मुद्दे अगदी बरोबर खूप छान धन्यवाद क्षमतेनुसार आणि गरजेनुसार मग त्याच्यामध्ये हे कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे बालक प्रतिभावंत विद्यार्थीचा समावेश काही बहुभाषिक विद्यार्थी आहेत किंवा बालक आहेत आदिवासी विशिष्ट विषयामध्ये प्रावीण्य मिळणारे विद्यार्थी यांच्या क्षमता यांच्या गरजा वेगळ्या आणि म्हणून यांना विशेष स्पेशल नीड्स असणारी बालक असं म्हटलं जातं एक फक्त उदाहरणासाठी आपल्याला काही इथं मांडण्याचा प्रयत्न आहे आता आपला जो मुद्दा आहे शिक्षकाची भूमिका काय पालकाची भूमिका काय आणि समाजाची भूमिका काय या संदर्भातलं आपलं विवेचन आहे मग काय करावं शिक्षकांनी आता माझ्याकडे तर मुद्दे आहेत काय वाटतं आपल्याला अशा बालकांनी आता आपण पण सर्वजण शिक्षक आहोत असे जर बालक आपल्याला दृष्टिक्षेपात आले किंवा आपल्या वातावरणात आले तर एक शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असेल काही चार पाच मुद्दे जर आपण विशद केले तर आपल्याला आपल्याकडे तर आहेत पण थोडं कम्युनिकेशन द्विमार्गी होण्यासाठी काय सांगता येतील आपल्याला आणखी शिक्षकाची भूमिका विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या गरजा संदर्भात आय थिंक आपण अगोदर तर ह्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे ऍज अ नॉर्मल स्टुडंट सगळ्यात पहिला हा रोल असेल टीचरचा त्यांना डिफरेंशिएट करायला नाही पाहिजे आपण इतर मुलांपेक्षा वेगळं असं ऑब्व्हियसली त्यांना त्यांचे नीड्स वेगळे आहेत त्यांना ट्रीटही वेगळंच करायचं आपल्याला बट फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेप्टन्स ऍज अ नॉर्मल टीचर इज अ मस्ट हे माझं ओपिनियन आहे आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजाप्रमाणे आपल्याला फॉर एक्झाम्पल शिकवताना सुद्धा त्यांना वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवावं लागेल वेगळे टीचिंग एड्स वापरावे लागतील असेसमेंट पद्धती सुद्धा वेगळ्या ठेवाव्या लागतील अशा मुलांसाठी खूप छान अगदी बरोबर चांगला प्रयत्न अध्ययन अध्यापन मूल्यमापन या सर्व बाबी त्यांच्यासाठी एक वेगळी प्रणाली राबवावी लागेल चांगला प्रयत्न आहे मॅडम अतिशय चांगला त्या बाबीचं विवेचन केलेलं आहे किंवा त्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान आणखीन आहेत मुद्दे आपण हे वारंवार चर्चिलेले आहेत त्याच्यामुळं हा काही घटक आपण वेगळा अभ्यासणार आहोत किंवा वेगळा विचारात घेणार आहोत असं काही नाही फक्त काही आपल्याकडे मुद्दे वाढावेत मी काय फक्त चर्चेसाठी 5-6 मुद्दे आणलेले असतात तर अधिक मुद्दे वाढावेत म्हणून आपल्याकडून काही मुद्दे काढून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणजे तुमचे जे रजिस्टर आहे नोंद वही आता जे मुद्दे लिहून घेतात त्यामध्ये आपली मुद्द्यांची संख्या वाढावी प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत प्रत्येकाचा अनुभव क्षेत्र वेगळा आहे आपणही या क्षेत्रात अत्यंत तज्ज्ञ आहात अनुभवी आहात प्रत्यक्ष वेगळा तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इतरांनाही काही मुद्दे माहिती व्हावे यासाठीचा हा अल्पसा प्रयत्न खूप छान मॅडमने मुद्दा मांडला आणखीन एक अनुभूती वेगवेगळ्या द्यावे लागतील त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना समान अशा अध्ययन अनुभूती देता येणार नाहीत प्रतिभावंतांसाठी वेगळ्या द्याव्या लागतील दिव्यांगांसाठी वेगळ्या द्याव्या लागतील असं वाटतं खूप छान म्हणजे त्याच्या गरजेनुसार त्याच्या क्षमतेनुसार आपण त्याला काय करणं पुरविणं ऍज इज द डिमांड सो इज द सप्लाय म्हणजे या पद्धतीनं जर आपण आपली कार्यप्रणाली राबवली तर निश्चितच कशी गरज आहे त्यानुसार पुरवठा करणं निश्चितच त्यांना योग्य प्रकारचा न्याय देण्याचं काम आपल्याकडून होऊ शकतं किंवा ते होण्याचा प्रयत्न आहे खूप छान धन्यवाद आणखीन त्याशिवाय इतर विद्यार्थ्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील शिक्षकाला बदलावा लागेल सहानुभूतीच्या ऐवजी सहाय्यक किंवा सहकार्याची भूमिका त्यांना शिकवायला हवी छान शिक्षकांनी स्वतःच्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे ही सर्वसामान्य पेक्षा वेगळी बालकं आहेत क्षमतेनुसार आहेत गरजेनुसार आहेत म्हणजे मला जास्त श्रम पडणार आहे
जास्त कष्ट पडणार आणि त्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे की नाही मला यांचे काय करावे लागणार आहे अधिकतम त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण आपण पाहिले हे जसे विकलांग व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बहुभाषिक सुद्धा आहेत विशिष्ट विषयात एकदम टॉप म्हणजे ते आपण पाहतो की सर्वोच्च पातळीवरचे म्हणजे हे जेव्हा असतील तेव्हा आपण एक आहे व्यापक दृष्टिकोन शिक्षकाची भूमिका सकारात्मक दृष्टिकोन नाही निश्चितच ह्याची गरज ह्याची क्षमताच त्या पद्धतीने आहे तर त्याला तसं पुरवणं निश्चितच महत्वाचं ठरतं खूप छान चांगला मुद्दा मांडला मॅडम धन्यवाद मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून आपली भूमिका निभावणं अगदी बरोबर शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची तर निश्चितच आहे वेळोवेळी जिथं त्याला समस्या आहेत आपण पाहिलं त्या ऍक्टमध्ये सुद्धा समस्या शोधणे समस्यांचं निराकरण करणे त्यासाठी अनेक प्रकल्प राबवणं संशोधन करणं वेगवेगळ्या योजनांची माहिती देणं यासाठी आपण मार्गदर्शक निश्चितच असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना आपल्याला काय करते पुरवता येईल सर आणखी अध्यापनामध्ये देव भाषेचा समावेश केला तर त्या बालकाला मातृभाषा आणि प्रमाण भाषा या दोन्हीमुळे सहाध्यायासोबत त्यांना आंतरक्रिया ते सोपे वाटेल आणि यामुळे त्यांना जे काही अध्यापन केलेलं ते चांगल्या पद्धतीने समजेल खूप छान म्हणजे आंतरक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी शिक्षकांनीही त्या पद्धतीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे खूप छान आपण सर्वांनी जे मुद्दे विशद केले निश्चितच हे आपल्या मुद्द्यामध्ये भर घालणारे आहेत आपल्याला एक नवीन वेगळा प्रवाह इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न असेल किंवा मदत ठरणार आहेत खूप छान आपण सर्वांनी पॉइंट आहे माझ्याकडे हा बोला मला असं वाटतं की आपल्याकडे बऱ्याचशा वेळेला ना आर्किटेक्चरल बॅरियर्स पण खूप असतात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड त्यांना क्लासरूम पर्यंत पोहोचता येत नाही किंवा लॅबोरेटरीज असतील लायब्ररीज असतील प्लेग्राऊंड असतील तर हे सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे इट शुड बी कन्व्हिनियंट फॉर देम आणि दुसरं म्हटलं तर की ह्यांच्यासाठी जे स्पेशल कोचिंग टीचर्सला पाहिजे ते अगोदर टीचर्सला कोचिंग दिलं पाहिजे की टीचर्स बिकम कॉम्पिटेंट इनफ टू हँडल सच चिल्ड्रन अगदी बरोबर की यांच्यासाठी भौतिक सुविधा पहिली गोष्ट म्हणजे की आपण त्या पीडब्ल्यूडी मध्ये ऍक्ट मध्ये पाहिलं होतं पण प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळं होतं असे प्रशिक्षक पुरवणे त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची तरतूद करणं भौतिक सुविधा पुरवणं ते यंत्र जे आहेत आवश्यक सहाय्यभूत ठरतील अशा सुविधा की जेणेकरून त्यांचं शिक्षण त्यांचं अध्ययन प्रभावी परिणामकारक होईल मग ह्या जर बाबी आम्ही पुरवल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कारण आता तर काय झालंय लोकसहभाग आता आपले आहेत विद्यार्थी आपले रुपेश तांबे सर आहेत बघा त्यांचा तर विषय हाच आहे की प्राथमिक शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी लोकसहभाग जी बाब आपल्याला एखादी गोष्ट आहे भौतिक सुविधा आहेत आणि त्या भौतिक सुविधा जर पुरवायची असतील तर अशा लोकसहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था संघटना शासन अनेक स्तरावर आपण प्रयत्न करणं त्या योजना मिळवणं हे शिक्षकाची भूमिका आणि त्यांना ते पुरवणं यासाठी म्हणून सुरुवातीलाच मुद्दा होता की हे विद्यार्थी कसे आहेत क्षमता आणि गरजेच्या बाबतीत भिन्न आहे आणि निश्चितच त्यांना काय करायचं आपल्याला अधिकतम कार्य करायचं आपल्याला आणि म्हणून आपली भूमिका निश्चितच तिथं कशी असणार आहे प्रभावी परिणाम करत असणार खूप छान मुद्दे मांडलेत आपल्या सर्वांचे धन्यवाद अरे मला सांगा हाय बघा शिक्षकाची भूमिका हे तर मी काय मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला जो मग तुम्ही मॅडमनी मुद्दा मांडला होता बघा विद्यार्थ्यांचा स्वीकार आपण स्वीकारायचं अशा प्रकारचं विद्यार्थी विकलांग दिव्यांग विद्यार्थी असेल प्रतिभावंत विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी बहुभाषिक विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांचा स्वीकार करणं हे आपलं पहिलं काम स्वीकार नाही आपली भूमिका नाही माझी जबाबदारी नाही ती या बाबी आपण टाळू शकत नाही आपण त्यांचा स्वीकार करू कारण आपण या क्षेत्रात आलोय आपलं हे आवडीचं क्षेत्र आहे अभिरुची असलेलं क्षेत्र आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील या विद्यार्थ्यांचा स्वीकार करणं ही शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका दुसरा मुद्दा बघा आपण आता चर्चा केलेलाच आहे विविध अध्यापन पद्धतीमध्ये प्रावीण्य कारण आशयुक्त अध्यापन पद्धती आपण सर्वांनी पाहिली आपल्या प्रशिक्षणामध्ये असतच बी एड मध्ये असेल बी एड आशयुक्त अध्यापन पद्धती अशा ही एक विविध अध्यापन पद्धती मग शिक्षक म्हणून आपलंही काय झालं पाहिजे विविध अध्यापन पद्धतीवर प्रभुत्व असलं पाहिजे प्रावीण्य असलं पाहिजे आणि म्हणून मग म्हटलं आपण एज इज द डिमांड सो इज द सप्लाय कोणाला काय पाहिजे कोणाला कोणत्या घटकानुसार कोणता घटक कोणत्या पद्धतीनुसार
आम्ही जर बदल केले तर निश्चितच समोर बदल पाहायला मिळतील. आम्ही जर स्टॅच्यू असेल तर समोरही स्टॅच्यू. आम्ही बदलायला स्वीकारलं समोरचा बदलायला तयार होईल. आम्ही जर म्हटलो पारंपरिक पद्धतीने तोच तोचपणा तेच तेच बाबी जर मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच आपल्याला आउटपुट देखील तेच पाहायला मिळेल. आणि म्हणून आम्ही जितकी व्हरायटी आणता येईल तितकी व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण वर्गामध्येच विविधता आपला देशच आपण म्हणतो विविधतेने नटलेला आहे. भारत हा देश विविधतेने नटला आणि आपण विविधता स्वीकारलेली आणि त्याच्यामुळे ही विविधता आम्ही आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये जर राबवली. आता आपण पाहतोय काय ऑनलाईन ऑफलाईन ब्लेंडेड वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव आता येईले आपण स्वीकारले. आता हे तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरून त्या विद्यार्थ्यांना त्या प्रवाहात आणणं. नवनिर्मिती क्षमता आमची असली पाहिजे. नाविन्याचा ध्यास नाविन्याचा ओढ जे जे नवे ते ते हवे हे आम्ही जर स्वीकारलं तर निश्चितच आम्हाला काय होईल त्याचा ध्यास त्याची गोडी आणि समोर तेच विद्यार्थीही तेच स्वीकारतील. अभिप्रेरक असलं पाहिजे. प्रेरणा निर्माण प्रेरणावादी आमचा दृष्टिकोन असला पाहिजे. त्या वर्तनातून तरी इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना ज्या ह्या विविध गरजा असणारी बालकं आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. नाहीतर मी ह्या वातावरणात आलो माझं हे नुकसान झालं असं विद्यार्थी म्हणतात. परत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आपल्याला पाहिजे मिळतो. मला हे पोषक वातावरण मिळालं नाही नाहीतर मी कुठं गे माझं आणखीन जास्त मला माहिती मिळाली असती आणखीन जास्त हे झालं. म्हणजे प्रेरणादायी वातावरण जर त्यांना मिळालं तर निश्चितच त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाल्यासमोर राहणार नाही. त्यांना जे हवाय ते त्यांना प्राप्त होण्यासाठी मदत होईल. आशावादी दृष्टिकोन ठेवायचा आपल्याला. ऑप्टिमिस्टिक आपण असलं पाहिजे. कारण कितीही संकटाचा समस्यांचा कालावधी असला तरी आशावादी दृष्टिकोनच आपल्याला काय करतो त्यातून पुढे घेऊन जात असतो. किंबहुना त्याच्या आधारानेच आपण पुढे मार्गक्रमण करायचं. समर्पित भाव जसं आपण सुरुवातीचाच मुद्दा पाहिला विद्यार्थ्याचा स्वीकार त्याच दृष्टिकोनातून समर्पित भाव आपल्याकडे असला पाहिजे. आपलं जे काम आहे मी समर्पित भाव घेणं आहेत आपल्याला. आता या काय प्रत्येक बाबी आपल्याला स्पष्ट करण्याची आवश्यकता. आपण खूप त्यातल्या अनुभवी आहात. या क्षेत्रातला प्रचंड अनुभव असलेले आपण सर्वजण आहात. फक्त एक औपचारिकता म्हणून आपण हे काय करतोय की एक पदवी आपल्याला प्राप्त करायची आहे. परंतु तुमच्याकडे जे हे आहेत आपणही आपल्या व्यवसायाशी समर्पित भाव दिलेला आणि म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हे काय सहज शक्य नाही. तो भाव आपण जोपासला आहे तो जोपासणं तो राखणं ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी आपल्याला पुढे पाहिजे. उत्तम नियोजक असावा. सक्सेस डिपेंड्स ऑन बेस्ट प्लॅनिंग गुड प्लॅनिंग. आपलं चांगलं नियोजन असेल तर आपलं निश्चितच आपल्याला रिझल्ट चांगले होतात. त्यामुळं शिक्षकाची नियोजकाची उत्तम नियोजकाची भूमिका असावी त्या विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी. कारण कोणाला काय पुरवायचं याचं जर नियोजनच नसेल तर मग खूप समस्या अडचणींना सामोरं जावं लागेल. म्हणून वर्गात तीन प्रकारचे विद्यार्थी आपण म्हणतो ना मंद बुद्धिमत्तेचे मध्यम बुद्धिमत्तेचे आणि कुशाग्र बुद्धिमत्ते. या तिघांच्या दृष्टिकोनातून आपल्याला तीन प्लेट डिशेस पुरवायचे असतात. कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे आहे. तर असं उदाहरण आपण एकाच घटकाच्या संदर्भात तीनही विद्यार्थ्यांना एकच उदाहरण देऊ शकत. तिघांनाही तो असे समजेल अशा दृष्टिकोनातून उदाहरणं दिली अध्ययन अनुभव दिले. काही शाब्दिक अशाब्दिक काही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष निश्चितच काय होईल त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या विशेष गरजा आपल्याकडून काय करतील त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न. वर्तन व्यवस्थापक. वर्तन तर आपली शिक्षणाची व्याख्याच आहे. सुयोग्य वर्तन बदल म्हणजे शिक्षण. आणि त्यामुळे त्याचं निश्चितच आपलं वर्तन अत्यंत त्याचं व्यवस्थापन आपलंच असेल तर इतरांचं वर्तनामध्ये आपल्याला बदल करून आणता येतील. सकारात्मक अभिवृत्ती निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. आणि संघर्ष व्यवस्थापन म्हणतो नेहमी लाईफ इज स्ट्रगल आहे तो कोणाला चुकलेला नाही. प्रत्येकाच्या जीवनात स्ट्रगल आहे अडचणी आहे समस्या. त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो तर व्यवस्थापकाच्या दृष्टिकोन. चांगलं सुव्यवस्थापन करणं आणि या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना योग्य न्याय देणं त्यांना ते पुरविणं हेच आपलं महत्वाचं काम आहे. ह्या एवढ्या 8-10 मुद्द्यामध्ये मी तुम्हाला ते बांधू शकणार नाही. अनेक मुद्दे आहेत. तुम्ही सांगितलेले मुद्दे आहेत. आणखीन इतर संदर्भ स्त्रोतामधून तुम्हाला माहिती मिळेल. परंतु या शिक्षकाची भूमिका काय असावी विशेष गरजा असणाऱ्या बालकांना या संदर्भात थोडा विषय तुमच्या समोर ओपन व्हावा खुला व्हावा या दृष्टिकोनातून काही मुद्दे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. पुढचा आहे पालकांची भूमिका. आता पालकांनी काय करणं गरजेचं आहे तर पालकांनी जसं आपण शिक्षकांनी स्वीकार केला तसं पाल्याचाही स्वीकार करणं लिहिले बघा आपण. इथं त्यांच्या गरजाकडे अधिकतम लक्ष देणं. कोणत्या गरजा आहेत प्राथमिक गरजा अधिकतम लक्ष देणं हे नॉर्मल सर्वसामान्य बालकांकडे. पण अधिकतम लक्ष देणं गरजेचं राहतं.
कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे ना, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याला जे पाहिजे जे हवं आहे ते जर आपण उपलब्ध करून दिलं नाही तर निश्चितच त्याचं नुकसान होऊ शकतं, तिथं त्याचा लॉस आहे. म्हणून त्याची गरज काय आहे माझ्या पाल्याची, त्या बालकाची, त्याच्याकडे पालकांनी अधिकतम लक्ष देणं गरजेचं आहे. अटेन्शन अटेन्शन नेहमी सावधान स्थितीत त्यांचं अवधान त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचा स्वीकार करणं, सकारात्मक मानसिकता ठेवणं पालकांना, कारण ते शाळेमध्ये किती कालावधी पुरते आहेत, घरात किती कालावधी पुरते आहे, त्यावेळेस आपण मानसिकता ठेवणं अशा विकलांग दिव्यांग त्याचबरोबर या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या बद्दल मानसिकता वर्तन सुसंवादी ठेवायचंय. म्हटलंय आपल्याला तुटेवाद आणि संवाद तो हितकारी, म्हणजे संवाद आपल्याला काय करतो, उपयुक्त ठरतो, हितकारक ठरतो, आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकतो. म्हणून आपण सुसंवादी आहेतच, निश्चितच आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे निश्चितच आपल्याला त्यामध्ये सुसंवाद कम्युनिकेशन चांगलं प्रभावी संप्रेषण आपल्याला करणं गरजेचं आहे. वर्तनाचे निकष निश्चित करावेत, म्हणजे पालकांनी आपल्या जो पाल्य आहे की ते अपेक्षा विनाकारण आपण अपेक्षा ठेवतो आवडलं तसं न ठेवता आपण बाबा याचं काय वर्तन असेल, कोणत्या स्वरूपात असेल, याचे काय कोणत्या स्तरावर बुद्धिमत्ता त्याचं स्वरूप, म्हणजे त्या पाल्याला ओळखायचंय आपल्या आणि त्यानुसार मग त्याचं वर्तन आपण त्याच्याकडून अनेक अपेक्षा ठेवतो आणि त्याच्यामुळं हे होतं. त्यासाठी आपण निश्चित करायचं की नाही याचं ह्या स्वरूपात आहे, तर निश्चितच आपल्याला अपेक्षा लादू नयेत. पुढचा तोच मुद्दा आहे लवचिकता असावी, फ्लेक्सिबिलिटी आपल्या त्यांच्या संदर्भात, त्यांना प्रोत्साहन प्रेरणा देणं, सहनशीलता जोपासायची आहे. अनेक उपक्रम असतात, फक्त शाळाच उपक्रम आयोजित करते असं नाही, अनेक संस्था संघटना स्वयंसेवी संस्था मंडळ जे काय वेगवेगळे घटक आहेत ते सुद्धा काय करतात, उपक्रम राबवतात. त्या उपक्रमामध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करावं, सहभाग वाढवावा, त्यांचा सहली आयोजित कराव्यात पालकांनी अशा विद्यार्थ्यांसाठी, पाल्यांसाठी, म्हणजे भेटी इतर क्षेत्रांना भेटी, सहली, क्रीडा, म्हणजे जेणेकरून त्यांचं आणखीन नैपुण्य प्रावीण्य कसं वाढेल या दृष्टिकोनातून पालकांनी. शिक्षकाची भूमिका विविध गरजा असणाऱ्या बालकांच्या संदर्भात, पालकांची भूमिका विविध गरजा असणाऱ्या बालकांच्या संदर्भात आणि समुदायाची भूमिका. आपण व्यक्तीची जडणघडणच आपण म्हणतो समाजामध्ये होत असतं, समुदायामध्ये होत असतं. व्यक्तीचा विकास पर्यायाने समाजाचा विकास आणि समाजाचा विकास पर्यायाने राष्ट्राचा विकास हे आपण निश्चितच मान्य केले आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे समुदाय, समाज. तर या समाजाने देखील काय केलं पाहिजे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. सामाजिक आधार खूप महत्वाचा असतो, कारण अनेक प्रसंग असतात, त्या प्रसंगातून आपण त्यांना सामोरं जात असतो आणि त्यावेळेस हे व्यक्ती आपल्याला समोर येत असतात वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून, त्यावेळेस त्यांनी आधार देणं खूप महत्वाचं ठरतं आणि म्हणून या समुदायानं त्यांना, जसं आपण म्हटलं पालकांनी शिक्षकांनी त्यांना स्वीकार करावा, तसं ह्या समुदायानं देखील त्यांना आधार देणं, सामाजिक आधार देणं खूप महत्वाचं राहत. कौटुंबिक जीवाला जोपासायचं, अशा कुटुंबामध्ये जे कोण असतील विशेष गरजा असणारे बालक, तर त्यांच्यासाठी कौटुंबिक जीवाला जोपासायचा, नाहीतर त्या कुटुंबापासून अलिप्तता व त्या कुटुंबाला वेगळं न करता त्या कुटुंबाशी अधिकतम जवळीकता वाढवणं, त्यांच्याशी सुसंवाद चांगलं संप्रेषण प्रभावी संप्रेषण राखणं निश्चितच या समुदायाची भूमिका राहते. गरज पडेल तिथं आर्थिक पाठबळ पुरवणं, निधी संकलन करणं किंवा काय जिथं आर्थिक बाब आहे त्यावेळेस आर्थिक पाठबळ द्या. उच्च शिक्षणासाठी जायचं तो विशेष गरजा बालकामध्ये आपण कुशाग्र बुद्धिमत्तेचे पाहिले किंवा काही वेगळ्या दिव्यांग स्वरूपाची मुलं पाहिली, आर्थिक पाठबळ समुदायानं जर निश्चितच, कारण लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, थिंबे थिंबे तळेस असे आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनातून जर प्रत्येकाने आपला खरीचा वाटा देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच अशा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना आपण एक चांगला प्लॅटफॉर्म देऊ शकतो आणि त्या समाजातला तो व्यक्ती पुढं चांगल्या स्तरावर घडण्याची प्रक्रिया पण. वैद्यकीय उपचार सुविधा समाजातल्या संस्था संघटना स्वयंसेवी संस्था संघटना यांच्या माध्यमातून त्यांना काही एखादा असेल तर वैद्यकीय उपचार सुविधा कशा पुरवता येतील यासाठी या समाजानं प्रयत्न करणं, लोकांनी एकत्र आले तर निश्चितच काय होणार आहे काहीतरी चांगल्या प्रकारचं आउटपुट आपल्याला पाहिजे. आणि मग आपण आता पाहतोय सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून कोणत्या तर उपचाराची गरज आहे, वैद्यकीय उपचाराची गरज आहे, मदतीची गरज आहे, अशा संस्था संघटनांनी मदतीचा हात द्यावा, तर त्यावेळेस त्यांना उपचाराच्या सुविधा या समुदायानं
पुरवणं ही त्यांची भूमिका असते. म्हणजे विधायक वातावरणात सोबतच, कारण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणी दोन घटकाचा परिणाम होतो आपण मानसशास्त्रातून शिकलेलो आहोत, अनुवंश आणि वातावरण. निश्चितच वातावरणाचा प्रभाव पडतो. जर विधायक वातावरण या समाजाने निर्माण केलं तर अशी व्यक्ती, कारण पाहिले आपण कामाच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, कार्याच्या ठिकाणी त्यांना निर्बंध आणि भयमुक्त अशा प्रकारच्या वातावरणाची हमी आपण दिलेली पाहिजे. तर अशा प्रकारचं वातावरण जर आपण दिलं, सकारात्मक मानसिकता जोपासली, विधायक वातावरण दिलं, तर निश्चितच काय होणार आहे, बालकं चांगल्या पद्धतीने घडण्याचा प्रयत्न होईल. लोकप्रतिनिधींची मदत आपल्या भागामध्ये, स्थानिक प्राधिकरण जसं आपण म्हटलं, तसंच आपल्या समाजातील गरज आहे. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण त्यांना मदत मिळवू शकतो, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करू शकतो. अनेक बाबी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असतील, प्रशासकीय योजनांची माहिती देणं, संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं, आणि एक समाजामध्ये स्वतंत्र आणि मुक्त वातावरण अशा विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी जर पुरवलं तर निश्चितच काय होणार आहे, त्यांची जडणघडण चांगल्या पद्धतीने होणार आहे, चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना मिळणार आहे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या क्षमता आणि गरजा ओळखून जर या तीन घटकांनी चांगले प्रयत्न केले, निश्चितच आउटपुट चांगलं होणार आहे, हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. आता हा एक मुद्दा होता आपल्याला, या घटक क्रमांक दोन मधला हा शेवटचा मुद्दा होता, की विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या समावेशासाठी शिक्षक, पालक आणि समुदायाची भूमिका. तर या संदर्भात काही मुद्दे आपणासमोर फक्त खुले केलेले आहेत, मांडलेले आहेत या मुद्देच, आणि या बरोबर आणखीन काही मुद्दे, याच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर चांगल्या पद्धतीने तयार करू शकता. 20 मार्काचा प्रश्न असेल, 10 मार्काचा प्रश्न असेल, जे काही प्रश्नपत्रिकेतलं स्वरूप असेल, तर त्यानुसार आपण या प्रश्नाचं अशा पद्धतीने उत्तर तयार करू शकता आणि परीक्षेला सामोरं जाऊ शकता. आपण सर्वांचं धन्यवाद. आजच्या ह्या ऑनलाईन वर्कशॉप माध्यमातून PhD कोर्स वर पेपर 3 आज आपल्याला या दोन टॉपिकवर चर्चा करण्यासाठीच ही एक संधी प्राप्त होती. यामध्ये आपण देखील, मी तर माझ्या पद्धतीने हे काही मुद्दे आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, उलगडण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि त्या माध्यमातून आपण अधिकतम त्याची माहिती घ्यावी. सुरुवातीलाच म्हटलंय की मी हे सर्च केलंय, तुम्ही आता ह्याच्यावर रिसर्च करा, काही बाबी अधिकतम शोधा, निश्चितच आपल्याला माहिती मिळणार आहे. कारण म्हटलंय शोधा म्हणजे सापडेल, निश्चितच तुम्ही शोधलं तर तुम्हालाही सापडणार आहे, ते मिळणार आहे, त्या संदर्भातली अधिकतम माहिती होणार आहे. तर या संदर्भातली अधिकतम माहिती घ्या आणि अधिकतम तयारी करून आपली जी PhD कोर्स वर्क आहे त्याची तयारी करा. आपण या कार्यशाळेमध्ये उत्साहाने प्रतियुक्त सहभागी झालात. पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि PhD संशोधन केंद्र यांच्या वतीने ही जी PhD 7 PhD कोर्स वर्क पेपर नंबर 3 साठी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेचे मुख्य केंद्र प्रमुख या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर SS गोरे सर यांनी ही संधी सर्वांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. आणि आपण सर्वजण यामध्ये नियमितपणे उपस्थित राहत आहेत, आपलं योगदान देत आहेत, आपल्या आतापर्यंतच्या आणि इथून पुढच्या सहभागासाठी आपला हार्दिक आभार एवढं व्यक्त करून थांबूया आपण. धन्यवाद. लगेच तुम्हाला मी व्हॉट्सअपला आजची फीडबॅक आणि अटेंडन्स लिंक पाठवतो, सर्वांनी ती भरावी. हॅलो सर. हा बोला सर. हा, खूप छान झालेलं आहे आजचं मार्गदर्शन आणि प्रोटोकॉल थोडस हे करून तुमची व्यक्तिशः तुमचे आभार मानायचे राहिलेले आहेत. हा, आज माझ्याकडेच असल्यामुळे मी काय कोणाला फोन केलाच नव्हता, म्हणून म्हणलं थोडासा प्रोटोकॉल चेंज करू. आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत श्रीमती सरांनी आज अतिशय उत्कृष्ट रीतीने आज मार्गदर्शन केलं. खर तर अतिशय सोप्या शब्दामध्ये सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गोरे सर, शिखरे सर, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ व्याख्याता PA पाटील सर, पिलेगावकर सर, आणि त्याचबरोबर आजचे मार्गदर्शक मते सर आणि उपस्थित सर्वांचे हार्दिक आभार. थँक्यू सर. धन्यवाद सर. निश्चितच आपण यामध्ये खूप सहभागी झालात, प्रतियुक्त म्हणूनच खूप छान पद्धतीनं त्यामध्ये पुढे जात आलं. आपण सर्वांचा धन्यवाद. थांबूयात सर.